सोड कोणा सोड कोणा 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 काय झालं सकाळी सकाळी ओरडायला कोणीतरी आलं होतं कोण येणार आहे तुमच्याकडे तुझ्याकडेच कोणीतरी आलं असेल निरोप्या फिरोप्या काय म्हणालात तुम्ही ठीक आहात ना मी ठीक आहे उषा तुझंच काही सांगता येत नाही चहाच काय करताय आत घेताय की बाहेर आणू होत कोण कोण होत चहाचं काय करताय लक्ष आहे का तुमचं कुठं अरे उषा तुझा नवरा आहे नात्याने मी तुझ्याकडे एवढं लक्ष देतोय तर एवढी छळतेस मला लक्ष दिलं नाही तर किती छळशील हो बस झालं काय करताय काय नाही आता तुम्ही निवांत बसलाय वेणी फणे करत चहा मिळेल असं वाटत नाही म्हणून आपला बाहेर जाऊन चहा कोणी देतं का बघतो काही नको एवढाय करायला आणते मी चहा इथं माझी ऑफिसला जायची घाई आणि यांना चहा द्या तो सुद्धा बाहेर ऑफिस अरे आज काय लवकर कशाला जायचं हे 7 ते 7:15 तर वाजलेत आता अशी 7:15 तुमचे घड्याळ काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून चहा पितय आणि आता 8:30 होत आली आहेत म्हणून विचारलं चहा आत घेताय की बाहेर आणू मम्मी काय चहा नको ग असं म्हणालो का पण हो सुद्धा म्हणाला नाहीत ना लक्ष असेल तर ना सगळं लक्ष मिळलं बाहेर कोण येतय कोण जातय स्वतःला काय सीआयडी समजता काय हो येस सीआयडीच आहे मी सीआयडीच आहे मी समजलं घरातला करता पुरुष हा सीआयडीच असला पाहिजे समजलं करता म्हणे करता काय करता काय नाही आपल्या मधाळ बोलण्यावरून असं वाटतंय आजपासून घरात चहा मिळणार नाही सकाळी उठल्यानंतर बाहेर जाऊन अमृतत्तुल्य ढोसून येतो काही नको एवढाय करायला आणखी मी चहा एक सुट्टी काय आनंदा जाऊ देऊ नका नसती कटकट 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 कडकड 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 आमची कडकड होते स्वतः आमच्या सुट्टीच्या दिवशी कचकच कचकच करते ते नाही दिसत आमचे फक्त कडकड दिसते काय कोणाचं आहे आमच आहे म्हटलं होतं घेऊ नको हे पडायला होत ऐकत नाही पेपर कुठे आजचा पेपर असेल जागेवरच जागेवर म्हणजे बाहेर दाराला लटकवलेला नको ती रद्दी इथे हवा तो पेपर बाहेर एक सुट्टी ही बाई कधी आयुष्यात म्हणजे चांगले जाऊ दिली ना तर शपथ आहे नुसती आपली कचकाच 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 या घराला काय काय एकदा लिहूनच ठेवायला पाहिजे बुवा ते तरी कुणाला वाचता येणार आहे गोंधळ आहे सगळा गोंधळ आहे पेपर हो पेपर खाली ओके वा सुरेख बापरे हे पेपर वाले काय पेपर वाचून टाकतात का टाकून छापतात कुणाला माहिती असो चला काय म्हणतोय पेपर होतोय का चहा होतोय 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 होऊ दे होऊ दे असाच मरणार एक दिवस मी चहाचा टाहो फोडून काय म्हणतोय वर्तमानपत्र गुड काय हल्ली वर्तमानपत्र वाचण्यासारखं फार हे काय चित्ते लांडगे शुभविवाह मुलं कशी होणार होणार की नाही कुणाष्टक जा त्यांचा प्रश्न आहे हे काय आणखीन एक निर्माता मराठी नाटक काढतोय कशाला रे बाबा जीव हा द्या द्या चहा दे ना ग चहा दे ना डोसा डोसा अरे उषा खाण्यापिण्याच्या वस्तू देताना घ्या प्या असं म्हणावं ते माणसांना आणि हे बघा आज तुम्हाला सुट्टी आहे कुठे बाहेर हुंदडण्यापेक्षा चार घरची कामं करा चार घरची कामं भांडी धुणं चार घरची कामं म्हणजे घरातली चार कामं ही रद्दी विकून टाका लाईटचं बिल भरायचंय आणि त्या बाटल्या तेवढ्या फेकून द्यावं सगळी घाण साठवून ठेवली कम्प्युटर आहेस जेवढं जमेल तेवढं करेन ही काय माझी पहिली सुट्टी नाही आहे आजपर्यंत अनेक सुट्ट्या आल्या आणि तशाच बोंबलत गेल्या म्हणून आज मी सांगितलेली कामं झालीच पाहिजेत आग पण का कुठं बाहेर जायचंय वाटत हो आज सिनेमा पाहायचा विचार आहे कुठला सिनेमा पाहणार आहात कहो ना देवदास आहे दोन सिनेमे एकत्र पाहणार आहे कहोना एक आणि देवदास दुसरा जा पण अशा गबाळ्या अवतारात जाऊ नका हे गबाळ राहणं सोडा आता आणि काय हो हे 4 दिवस झाले चष्म्याची काडी तुटली आहे तुम्हाला चष्मा नाही घेता येत आता काय करणार काडी इतकाही तुझा उपयोग नाही मला बघेन मी चष्मा बदलीन नाही तर डोळे बदलीन म्हणतो नवरा म्हणून घ्यायची लाज वाटते मला आमचा बॉस बघा कुठे ऑफिस मध्ये मग इथून कसा दिसणार बघा म्हणजे मी उदाहरण देते अच्छा बोललाय ते बोल बोल तुमच्याच वयाचं आहे हो पण वाटत नसेल नाही अगदी हिरो वाटत हिरो हिरो यंग देखणा उमदा झाला असेल तर निघा आता सदन कदा तर 1.5 दमड्या बॉसचं कौतुक माझ्यासमोर नका करत जाऊ तुम्ही समजलं सदा नका ना कौतुक करते मी त्यांचं काय वाटतं ते बोलू नका नको ग छळू सकाळपासून
मी छळते तुम्हाला? बोला ना, मी छळते? थांब ग, थांब, घोट घेऊ देत. काय? चहाचा घोट घेऊ देत. घ्या, माझ्या नरडीचा घोट घ्या, एकदाचा म्हणजे सुटला. काय असं बोलाव बर भरल्या घरात? मला चहा सुद्धा धडपीता येत नाही. काय पुसून घ्या ते, पुसून घ्या, पुसून. अरे अरे अरे, काय बायको आहे, घ्या पुसून म्हणते, घ्या पुसून, नशीब प्या पुसून नाही म्हणाली. सध्या तुझ्या ऑफिसच्या काही टूर, यात्रा, जत्रा असं काही नाही वाटत हल्ली? नाही, कंटाळलीस, खूप दिवसात गेली नाहीस म्हणून म्हणलं, कंटाळलीस वाटत. नाही, टूर वर जायला नाही कंटाळले. मग पण तुम्हा दोघांना एकत्र सोडून जायचा कंटाळा आलाय. आम्हा दोघांना? हा, म्हणजे मला आणि भांडेवालीला. मला आणि तुझ्या बॉसला. बॉसचा इथे काय संबंध? ते प्रकरण संपलं ना आता? हो का, ते संपलं. मग अहो, तुमच्या जिभेला काही हाड? ते प्रकरण संपलं म्हणजे तो विषय संपला. तो विषय लो आणि ते प्रकरण लवकरात लवकर संपलेलं बरं, समजलं? तरच या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद नांदेल. अरे कसं राजवाड्यासारखं घर आहे आपलं, राणीसारखी एवढी छान मी तुला ठेवतो आहे, मी स्वतः इथे राजासारखा म्हणून आहे. राजा धडपडतोय. असतात असतात काही धडपडणारे राजे, नाही येत त्यांच्या पायाला यश, हाताला यश. माझ्या बोलण्याचा मुद्दा तू लंगडा करू नकोस. सांगायचा मुद्दा इतकाच की राजवाड्यासारखं घर आहे, राणीसारखी तू आहे, राजासारखा मी आहे. आपली राजकन्या कुठे गेली? राजकन्या? होय, स्वतःला राजा म्हणण्याचा चांगला चान्स वाढता तुम्ही. इथं माग लोड लावला आणि चष्म्याला काडी घातली की राजाच. अहो, आपल्याला पगार किती, आपल्या राजवाड्याचे हप्ते जातात किती? सतत कुठल्या भांडणात दुसरं टोक आणि अंतिम टोक तू माझा पगार आणि पैसा काढू नकोस. माहितीये हे सगळं विकून टाकलं पाहिजे. माहितीये माझ्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी तुझी, तुझी ती प्रायव्हेट नोकरी, आमची सरकारी नोकरी. शी, काय नोकरीचं कौतुक? साला प्रायव्हेट नोकरी करते म्हणून कौतुक, आमची सरकारी नोकरी म्हणून वरचा नेट जगू देत नाही, खालचा नेट मारू देत नाही. अरे पैशानं नसू देत, पैसे नसू देत माझ्याजवळ, पैशानं मी भिकारीच आहे मला माहितीये, पण मनानं मनानं राजाच आहे मी, समजला? किल्ल्यावरचा, किल्ल्यावरचा. कोण आहे? अहो मीच आहे, ओ ढमी. अरे ढमे तू? हो, माझी मुलगी. हो, गुड मॉर्निंग ढमी. गुड मॉर्निंग पप्पू. पप्पू? अगो कसले भीषण नावाने हाक मारतीस मला? पप्पू काय पप्पू, बाप आहे ना मी तुझा. मग असं काय करतोस पप्पू? अरे तूच मला म्हणाला होतास ना की वयात आलेल्या मुलांनी वडिलांशी मित्राप्रमाणे वागावं म्हणून. अरे ते बापाने मुलांशी, मुलांनी बापाशी नाही. ढमी आली आहे का? हो. अरे बापरे, काय ग पप्पा, तुमचा शत्रू पक्ष अजून घरातच? हो हो. ऑफिसला जाणार नाही वाटत? अरे ही ऑफिसला गेली नाही, जाणार नाही, असं कधी घडलंय का? एक वेळ घरच्या पोळ्या थांबतील, पण लष्करच्या भाकऱ्या, सॉरी हा, लष्करच्या भाकऱ्या प्रथम. पप्पा, तुमचं आणि माताश्रींचं मिटलेलं दिसत नाही अजून. तुला कसं कळलं? त्यात न कळण्यासारखं काय? पास बंद. ए बाजूलो, अहो तुम्ही इथं काय करता? तुम्ही बाजूला व्हा ना. तुला हवंय का काही? सांग ना तस मला. ढमे, बाजूला हो, तिला हवंय काहीतरी तिथलं? हो ना. हे बघ, मी कॉफी करून ठेवली आहे, गरमच आहे, पटकन घे. हा, येस मामा. अहो, काय आंघोळ बिंघोळ करायची की नाही? खांडेडे मेले, आमचा बॉस बघा. चला, उशीर होतो ना, उशीर होतो ना ऑफिसला जायला. मग जा. हो कळलं. आणि हो, काय आज्ञा आहे का? आज्ञा वगैरे काही नाही, पाण्याचं बिल द्यायचं. हो देऊ. पैसे आहेत? नाही आहेत. सिनेमाला जायला असतील? तेवढेच आहेत. हो तेवढेच आहेत म्हणे. दे, उद्योग करा नको. हे घ्या. दे 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 ना, दे ना. असं काय करते? एक तर मला डोकं दे ना, दे ना. बाई बाई, पैसे द्या. ओ बाई, गेली का काही? अरे अरे अरे, पैसे पैसे फेकते तू पैसे? अगं ए काय, तू माझा अपमान कर ना, या मोठ्या मोठ्या नेत्यांचा कशाला अपमान करतेस? काय बाई, डबे डबे, इकडे बाहेर बाहेर. इकडं हे तुझी आई मला जाताना कुठलं तरी वाण्याचं बिल द्यायला सांगितलं होतं. माझ्याजवळ पैसे नव्हते, रविवार आहे, आज बँकेला सुट्टी असते, माझ्या खिशाला पण पैसे नसतात, म्हणून म्हणलं ती दे. तर पैसे तिने असे 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 फेकले पैसे खाली ग, फेकले पैसे, आणि मी असे उचलले. आणि हे हसतंय.
आणि लोक म्हणतात घर तिघांचं हवं, कशाला जाळाय. नाही नाही, तुझ्या भारी पगाराच्या नोकरीची मी वाट लावली नाही. एक दिवस तर नाव सांगणार नाही मी प्रभाकरराव ढापणे म्हणून. ऐगो, पैसे फेकते तू? थांब, तुझी नोकरी आत्ताच्या आता तुझी नोकरी घालवतोस. थांब, अरे स्वतःला समजते कोण? हा, मी यस यस, आता तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. हा, गेली. मी म्हणतो आपला जाऊ दे, गेली नोकरी, गेलीच. तू आता गेलेली पाहिलीस ना, तशी तुझी नोकरी गेलेली तू पाहता. हा, नोकरी गेली. ढमे, ए ढमे, ढमे, तुझ्या आईच्या ऑफिसचा फोन नंबर काय ग? ढमे, कांगोली लागली का काय? बोंबला आता पुन्हा पाणी ताप व्हा, पुन्हा सगळं आलं. माझ्यासाठी गरम पाणी पुन्हा. उषा पर्स कस काय विसरली? येस, याच्यामध्ये मला आता नंबर मिळणार त्याच्या ऑफिसचा. ए बी सी एंटरप्राइजेस, करेक्ट, सापडला नंबर, सापडला. गेली तुझी नोकरी, गेली आता तुझी नोकरी, आता गेली. बघ, आता बघशीलस तू. हा, आता घालवतो तुझी नोकरी एका फोनने. मी आपला सारखा म्हणतो, जाऊ द्या बुवा, 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 जाऊ द्या बुवा. अरे किती बुवा जाऊ द्यायचे? हॅलो, ए बी सी एंटरप्राइजेस काय? नमस्कार. हा, नाही मी कोण बोलतोय त्यापेक्षा मी काय बोलतोय अधिक महत्वाचं आहे. हा, तुमच्या ए बी सी एंटरप्राइजेस मध्ये उषा ढापणे नावाच्या बाई नोकरीला आहेत ना? हा, मा भयंकर बाई आहे बरं का ती. हा, तुमच्या ऑफिसच्या बारीक सारी गोष्टी सगळ्या जगाला सांगत सुटली ती बाई. काय करू, मला काय विचारताय? काढून टाका त्या बाईला, कुणालाही न विचारता. हो हो, जाऊ दे बोंबलत घरी. नाही, काय काळजी करू नका, ती उत्तम जगू शकते. नवरा श्रीमंत आहे तिचा. फक्त थोडासा विचार करा तुम्ही मात्र तिला काढताना. हा हा, नाही नाही ते नाही. अरे अशी बाई, हॅलो 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 हॅलो, ऐकणार रे, ऐक ना, तू तरी ऐकून घेणार रे. माझं बायको ऐकत नाही, तुला पैसे देतो मी, तू तरी ऐकणार रे. डबडा फोन, डबडा फोन. ठीक आहे, पण कळलं, लोकांना कळलंच पाहिजे ही बाई कशी आहे ती. हा, लोकांना, येस, लोकांना कळलंच पाहिजे. प्रत्येक माणसाला सांगतो मी आता. हा, हॅलो, हे असं कस काय? नंबर नाही लावला तरी फोन लागला. हॅलो, कोण कोण? पाववाला, नमस्ते, मैं खारीवाला बात करी आऊ. हा, कुछ नाही, उसका ढासने उसमें ढासकना उषा, उषा ढापणे नावाची एक महाभयंकर डाकू शहर में बहुत ही गंगांग डांगडोंग बिंग. हा, माझं हिंदी पण असलं आहे ना. हा, समजा, तुम्ही समजो. हा, सोचो, उषा ढापणे करके महाभयंकर डाकू बाई इस दुनिया में बहुत ही जंगल मंगल टंगल टुंगल बहुत ही कर रही है. हा, तुम्हारे दुकान में चम आएंग. हा, काय मराठीत बोललो तरी चालेल. बर बर, ठीक आहे, ठीक, तुम्हाला मराठी कळतं. हा, ठीक आहे, असं सांगायचं नाही का मला हिंदीमध्ये? ओके, काही नाही, उषा ढापणे नावाच्या महाभयंकर बाई शहरामध्ये फार धुमाकूळ घालतायत. हो, फार त्रास होतो त्यांचा जगाला. हो हो, तर तुमच्या तुमच्या दुकानात कधी आल्या तर त्यांना फार थारा देऊ नका. थारा फार देऊ नका, थार सुनो ना, थारा फार देऊ नका, खारा माल देऊ नका, नाही थारा फार देऊ नका. पाववाला, थारा फार देऊ नका तर म्हणतो खारा माल देऊ नका. चांगलं, लोकांना कळलंच पाहिजे. पण आता माझी आयडिया, आता नोकरी गेली तुझी, तुला बघ घरामध्ये बसवतो की नाही, दोन मिनिटात तुझी नोकरी घालवतो की नाही. हॅलो 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 हॅलो, उषा ढापणे नावाच्या महाभयंकर उषा ढापणे नावाच्या महाभयंकर उषा ढापणे नावाच्या महाभयंकर बाई शहरामध्ये फार धुमाकूळ घालताय. तुमच्याकडे कधी आल्या तर त्यांना फार थारा देऊ नका, फार किंमत देऊ नका. हो हो, फार त्रास देते हो ती बाई. हो हो, मी त्यांचा नवराज बोलतो. तुम्ही कसं ओळखलं? दिसत की काय त्यात? अच्छा अच्छा, आमचे प्रॉब्लेम्स मिटवता, घरगुती प्रॉब्लेम्स मिटवता,
म्हणजे नवरा बायको कुठलेही प्रॉब्लेम मिटवता घरगुती. या हो या, या ना, मला तुमची फार गरज आहे. मी अत्यंत होपलेस झालोय हो. आता तुम्ही येणार म्हणल्यानंतर मला जरा धीर आलाय. मी प्रभाकर ढापणे, माझं नाव आहे ते. हो हो, पण तुम्ही येणार साहेब म्हणल्यानंतर मला फार आनंद झाला. हो 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 ना, हो. जय जय शिवाजी. अरे लगेच जय भवानी काय म्हणताय? नाही नाही, घोषणा कसल्या देत आहे? नाही नाही, मी घोषणा देत नव्हतो, मी पत्ता सांगत होतो. जय शिवाजी मेन्शन समोर. हा, लिहिताय ना तुम्ही? लिहा ना, लिहा. कागद आहे? हा, पेन आहे? कधी येऊ? हा बर, ठीक आहे, लिहा. हा, जय शिवाजी मेन्शन समोर. हा, गोल मार्केट, गोल मार्केट आहे बघा. हा, लक्षात घ्या ना, मी सांगतो, समजावून सांगतो ना. गोल मार्केट, गोल गोल मार्केट आहे, चौकोनी आकाराचं. हा, तिथून पुढे यायचं डाव्या हाताला, आणि संपूर्ण रस्ताभर तुम्ही फिरलात ना, तर तिथं कुणालाही विचारू नका मी कुठं राहतो म्हणून, कारण तिथे कुणीच राहत नाही. हा, इकडे उलटं यायचं. उलटं म्हणजे जनरल माणसं चालतात तसंच. हा, असं झालं तर पडाल ना खड्ड्यात. हो हो, हा हा हा, करे उलटा आलात ना, की तिथे मात्र कोणालाही विचारायची अजिबात गरज नाही आहे मी कुठे राहतो म्हणून, कारण तिथे मी एकटाच राहतो. मलाच विचारा मी कुठे राहतो म्हणून. हा हा, सोपं आहे. 10 प्लॉट्स आहेत, 10. हा, माझा 6 नंबरचा प्लॉट आहे. हा, तर तिथं आम्ही छोटासा टुमदार असा राजवाड्यासारखा थोडा बंगला बांधला आहे. हा हा, आमचाच एकट्याचा बंगला आहे तो. 1 ते 5 मध्ये बंगले बांधले नाही आहेत, आणि 7 ते 10 मधले पाडून बांधलेत. आमचा पडायच्यात या, म्हणजे या या, मला फार बरं वाटलं. आपण कुठे? UP? हा फोन UPत कुठे लागला? हा लोकल लागत नाही कधी. अच्छा, UP नाव आहे तुमचं? होय. ओ यस यस, यू. ओ यस, UP नाव आहे तुमचं? ओ, ISD, IC. या या या, हे वाट बघतो. या या आई आई, दुरुस्त करायला आलात? हो, टेलिफोन दुरुस्त करायला आलो आहे. अरे काय क्विक झाली तुमची सर्व्हिस. टेलिफोन बंद पडता क्षणी माणूस डायरेक्ट हजर. काय, आमची सर्व्हिस ना लय वेळा क्विक असते. म्हणजे काय, कधी कधी आधी मी जातो आणि मग टेलिफोन बंद पडतो. काय सांगताय? बरं बघा, सारखा मला बरेच महत्वाचे फोन करायचे. बघा जरा. हा, कुठे आहे? तिकडे आहे ना. काय, टेलिफोन इथे? याला म्हणतात टेलिफोन? अजूनही. बर का तुम्ही काय, कुठे आहात? कुठे आहे ना? काय करता काय तुम्ही? काही नाही, ते वायर शोधतो, टेलिफोनची वायर. वायर? हो. आता काय घर खणून ठेवणार आहात का तुम्ही? बाहेर रस्ते खणून ठेवता थोडं पुष्कळ आहे की साहेब. याला वायर नाहीये, हा वायरलेस आहे. करा फोन, महत्वाचे फोन येतो. तुम्ही नक्की टेलिफोन दुरुस्त करायला आलाय ना? का फुकट फोन करायला आलाय? नाही, दुरुस्तच करायला आलोय. नाही तर डॉलर द्या आधी. नाही, बरं करा, सुरू करा. बाई कुठं? बाई कुठे? इकडे इकडे. बाई कुठे? बाई बाई या कुठली? या फोटोतल्या बाई. हा, तिच तीच बाई होय. परत ह्या ABC एंटरप्राइजेस मध्ये असतात ना? तुम्ही यांना ओळखता काय? म्हणजे काय, तुम्ही यांना कुठे पाहिलंय का? ह्या तुमच्या कोण? आई. हा, नाही नाही, मी माझी बायको. ही बायको माझी. तुमची बायको? हो, आता इलाज नाही त्याला. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. तुम्ही कुठे पाहिले काय ना? अहो, कुठे नाही पाहिलं ते विचारा. आधी कुठे पाहिलं ते सांगा, मग दुसरा प्रश्न येतच नाही ना. कुठे पाहिले? राणीचा बाग, हँगिंग गार्डन, गिरगाव चौपाटी, चौपाटी जू चौपाटी, चौपाटी दादर चौपाटी, तलाव, नदी किनारे, कुठं कुठं नाही पाहिलं ते विचारा. आणि लिफ्ट, लिफ्ट मध्ये सुद्धा? मग लिफ्ट मध्ये तर लय वेळा पाहिले मी. काय काय काय, कुठे गेले? इकडे इकडे. काय काय करतात या बाई? ते चिमटा. चिमटे करतात? पकड लिफ्ट मध्ये. अहो, पकड द्या ना, तुमचा टेलिफोन दुरुस्त करायचा आहे ना. हो, खरंच की लक्षात, गो लक्षातच आलं नाही माझ्या. आणा लवकर, तो आणतो. अगं काय, कुठं फिरतेस तू? बर का साहेब, एक लक्षात घ्या तुम्ही, हे हे जे माझ्या बाई, माझ्या बायको बद्दल जे सांगताय तुम्ही, ते कुणालाही कळता कामा नये. हा, बर का? अरे ओके ओके, चालू द्या, तुमचं काम चालू द्या.
काय चाललंय काय तुमचं? मगाशी असं नव्हतं, मग आता असं कसं? मी तुम्ही हाताने काम चालू द्या, चाललंय. तुम्ही तिकडे गेला असाल तेवढ्यात मी याला हात लावला. आपण जाऊ नका. नाही नाही नाही. साहेब साहेब हे काय सांडशील? ओ साहेब कुठे गेला? आज जाऊन दुरुस्त करतात की काय लोक? कठीण आहे बाबा. अहो कुठे आज कुठे तुम्ही? अहो टेलिफोन, अहो टेलिफोन मले, ओ एक्सचेंज गेला. माणसं अशी वागतात म्हणल्यानंतर टेलिफोन बिघडणार काय? ओरडते तुम्ही आता काय चाललंय काय तुमचं? कुठे गेला होता तुम्ही? कुठे वापर करता याचा? परत तिथेच लागलं. सॉरी सॉरी सॉरी. द्या थांबा. सांडशील द्या. सांडशील तर याद राख. ते मला सांगा ते वाजले किती? आता 10 वाजले. 10? अरे बापरे, म्हणजे पुढचं घर. आणि याचं काय? हा मरू द्या हो, मला पुढच्या घरी जाणं महत्वाचं आहे. असं काय करताय? टेलिफोन तर दुरुस्त करा ना, तो बंद पडतो. अरे झाला की सुरू? ओके कळलं मला साहेब. आता टेलिफोन बंद पडला की आपटायचा असा की लगेच सुरू होतो. आता तर काही हू की चू नाही आहे, बंद आहे तो. काय मिळत तुला असं वागून? का असं वागतेस तू? ऑफिसला जाते सांगतेस आणि कुठं जातेस, कुणाबरोबर फिरतेस, कोण माणसं आहेत ती? मुंड्या कापून टाकीन मी एकेकाच्या. मला काय म्हणालात? कोण आहे? मी. नाही तुम्ही का आलात? हे द्यायला. थँक्यू. मुंड्या कापून टाकीन मी एकेकाच्या. मुंड्या कापून टाकीन एकेकाच्या. तुम्ही का चिडताय? तुम्ही का चिडताय? मी माझ्या बायकोवर चिडलोय. मी सुद्धा. तिच्यावरच? माझ्या बायकोवर. का का? अहो आता एका बाप्याबरोबर टॅक्सीत बसून गेली म्हणून मी चिडलो काल. काल काय? असं काय 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 असं करणार? तिच्या नावाची सुपारी देणार. सुपारी? शांत, तुझ्या नावाची सुपारी देणार म्हणजे देणार. इकडे इकडे काय काय? तुम्ही आता म्हणालात सुपारी देणार. सुपारी म्हणजे काय हो? तुम्हाला सुपारी माहिती नाही? आता तुम्हीच सांगा. नाही अगोदर तुम्ही सांगा, मग तेच मी तुम्हाला सांगतो. तसं नाही हो, आता तुम्हीच सांगा. बाईच्या जातीला शोभत काय? नाही 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 बिलकुल नाही. पण काय? गाव भवानी साली टकुऱ्या कामात न गेलं. तिच्या नावाची सुपारी देणार म्हणजे देणार. सुपारी म्हणजे काय सांगाल का? नाही तुम्हाला सुपारी माहित नाही? नाही ना. सुपारी माहित नाही? नाही. काय शिक्षण काय झालं? एम कॉम. वा 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 वा. झालो असतो. बाईनं वाट लावली सगळ्या आयुष्याची. अरे 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 अरे. ते मरू द्या. काय सुपारी म्हणजे काय ते सांगत नाही तुम्ही अजून? सुपारी माहित नाही? नाही ना. सुपारी माहित नाही ना? तर काय असं? तर सुपारी असते. आपण तो माणूस घ्यायचा. त्याचा काय करा? एक मिनिट. काय तुम्हाला नोकरी आहे ना चांगली? आहे. मग हे काय चाललंय आपलं असं? मला सारखं गाडीत चौकात बसल्यासारखं वाटत. नाही तर एक मारेकरी असत. मारेकरी? आणि आपल्याला ज्याचा खून करायचा आहे त्या माणसाचा फोटो त्या मारेकऱ्याला द्यायचा, बरोबर पैसे पण द्यायचे. आणि तो माणूस त्याच्या पद्धतीने त्याला पाहिजे तसा त्या माणसाचे पलटू करून टाकतो. अशी 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 सुपारी? अशी सुपारी असते. अशी सुपारी? शांते तुझ्या नावाची सुपारी देणार. अगं काल आपण तुझ्या नवऱ्याला कटून सिनेमाला गेलो आणि आज आज ती मला कटून नवऱ्या बरोबर गेली आणि ते पण दुसऱ्यांच्या. गेलं काय? डकुरा कामात न गेल जाणार. तिच्या नावाची सुपारी देणार म्हणजे देणार. इकडे काय तुमची चिडचिड मी समजू शकतो. म्हणजे काय? तुम्ही एक काम करा. बोला. आता सुपारी देऊच नका. मग काय देऊ? नारळच द्या आता डायरेक्ट. पण तत्पूर्वी जरा माझं टेलिफोनच काम करा. टेलिफोन या नाही इकडे. टेलिफोनच काम करा. टेलिफोन मला महत्व. हा दुरुस्त करायचं. अहो इथं सुपारी देणं महत्वाचं का टेलिफोन दुरुस्त करणं महत्वाचं? डोकं कामात. शांत सोडणार नाही तुला. शांत काय कठीण का आपटतो हा फोन? अरे झाला की फोन सुरू. ए तू आमच्या घरी राहायला येतोस का? तुझ्या हाताला गुण आहे रे. ये ना. काय का असं वागतेस? काय मिळतं तुला असं व्यभिचारी वर्तन करून? काय काय मिळतं तुला असं व्यभिचारी वर्तन करून? तू असं व्यभिचारी वर्तन करून माझा हॅमलेट का ऑथेल्लो करून टाकलायस? मी जरा उच्च शिक्षण घेतलं असतं ना मग सांगितलं असतं तू माझं एक्झॅक्ट काय माकड केलंयस ते. माकड केलंयस ते? मी माणसं मला भेटू देत. मी मुंड्या कापून टाकेन एकेकाच्या. काय पप्पा काय बडबडताय? काय नाही. मुंड्या कापून टाकेन एकेकाच्या. पप्पा तुम्ही एक्झॅक्टली पप्पा असा जोर जर तुम्ही ममा पुढे दाखवलात ना तरच तुमची धडगत आहे, नाहीतर तुमचं काही खरं नाही पप्पा.
मम्मा तुम्हाला सारखी झापतच राहणार. काय करू ग धम्या, काय करू. ती 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 समोर नसली ना की मग सुस्तात असे धारदार संवाद, पण ती समोर दिसली की उसनं आणलेलं सगळं अवसान गळून जात बघ अक्षरशः. हो रे पप्पा, एक आयडिया आहे. सांग ना बाळा, बाळा सांग ना आपल्याला सुखी आणि आयुष्य जगण्यासाठी आपल्याला सुखी आयुष्य जगण्यासाठी आपण काय करू शकतो सांग ना. मी वाटेल ते करायची तयारी माझी. मी तुम्हाला एक आयडिया सांगते. सांग ना. पप्पा, मम्मा तुम्हाला तुमच्या सुट्टीच्या दिवशी जास्त झापते. करेक्ट करेक्ट. मग तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा का नाही नोकरी करत? डम्या, सुट्टीच्या दिवशी आणि सरकारी ऑफिसात काय काम करायची? तेही खरंच म्हणा, तुम्ही लोक कामाच्या दिवसात काम करत नाही तर सुट्टीच्या दिवशी काय काम करणार नाही का? हसताय काय पप्पा? तरी काहीतरी काम शोधायचं हो, म्हणजे झाडलोट वगैरे. झाडलोट? अगं तुझे वडील ऑफिस मध्ये काही झाडू आला आहेत का? मी एक क्लार्क आहे, इनोसंट क्लार्क. ज्युनियर. सो व्हॉट, म्हणून काय झालं? अरे इनोसंट ज्युनियर क्लार्क याच्यावर विश्वास नाही तुझा? माझा विश्वास आहे हो, पण तुमच्या आईचा नाही ना. माझ्या आईचा नाही ना, म्हणूनच ते तुम्हाला सारखी झापते. पप्पा, तुमचं राहणं बोलणं वागणं सगळं सरकारी ऑफिस मधल्या टेबल सारखं झालंय. म्हणजे गबाळ गबाळ. हा ढमे, मी अगदीच हा दिसतो का ग? हा पप्पा, तुम्ही अगदीच पांडू दिसता. आईला? येस आईलाच, म्हणूनच ती तुम्हाला सारखी झापते. बी ब्रेव पप्पा, बी ब्रेव. कसलं बी ब्रेव, दगड माती बी ब्रेव. दोन बुक इंग्रजी शिकलीस तर कुत्र्याच्या पुढे बटर टाकतात तसे चार शब्द माझ्या तोंडावर फेकतेस तू. कसलं बी ब्रेव, इथे जीव गेला ग, जीव गेला लग्न करून. अक्षरशः लग्न करायला नाही पाहिजे होतं मी. लग्नाच्या आधी कसे छान दिवस माझे जात होते, कॉलेजमध्ये पुस्तकं विकून, कॉलेजमध्ये पुस्तकं वाचून. नाही बघवलं माझ्या वडिलांना, बांधली बांधली ही फास्ट ट्रेन माझ्या प्लॅटफॉर्मला. सारखी धडधडतच जाते, धडधडतच जाते. माणूस बसलाय का उभा आहे का पडलाय अजिबात तिला भान नसतं. नुसतं या प्लॅटफॉर्मवर डमे ते बघ, नंतर बघतो. आधी माझ्याकडे बघ डमे. तू लग्न बिग्न करू नकोस आयुष्यात. लग्न म्हणजे आयुष्यातला आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण. तेवढा एकच क्षण बर का माणसाच्या आयुष्यात. त्याला चांगलं घोडा वगैरे आणतात, घोड्यावर त्याला बसवतात, पुढे नाचतात बिसतात. डमे 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 कसं नाही ते करता. अगं दृश्य दाखवतो तुला असं. त्या नवरदेवाला घोड्यावर बसून लोक नाचतात आनंदात जल्लोष. बस तेवढा एकच दिवस तो माणूस घोड्यावर बसलेला असतो. बाकी आयुष्यभर माणूस खाली माणूस खालीच. नको म्हणा, तू नाही लग्न करायचं, तू आराम कर. नाही अजिबात. अहो पप्पा, काय बोलताय काय तुम्ही? पप्पा, अहो लग्न म्हणजे एक सुखद स्वप्न, गुढ अनुभव. आयुष्य म्हणजे थ्रिल. पप्पा, नवरा म्हणजे घोड्यावरून दौडत दौडत दौडत. घोड्यावरनं म्हटल्यावर काहीतरी असं काय करतो एकदम? हे काय, मला वाटलं चार खुरू उधळली. हो तेच मलाही वाटलं तसं. हा तर मी काय सांगत होते, नवरा म्हणजे घोड्यावरून दौडत दौडत येणारा एक राजपुत्र, नवरी म्हणजे एक राजकन्या. लोणावळ्याच्या रम्य परिसरात मन धुंद करून टाकणार वातावरण आणि काय लोणावळा 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 लावलाय. मला माहितीये तुझी एकदा कॉलेजची ट्रिप गेली होती खंडावळा लोणावळाला, लोणावळा खंडावळाला, खंडावळा लोणावळा कुठेतरी गेली होती तिची ट्रिप. तिथे 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 तुला कोणतरी एक चिक्कीवाला भेटला. चिक्कीवाला नाही हो, लोणावळ्याला चिक्क्याच मिळते. हो पण मला भेटलेला चिक्कीवाला नव्हता, मग सुपारी वाला. नाही सुपारी आडकली, म्हणजे सुपारी हा शब्द घशात आला. तोच कोणीतरी तुला भेटला आणि तो पाहता क्षणी तुला असं म्हणाला की मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. आवडत ना तुला? आवडत ना? आवडत. भेटतो का तुला कधी? भेटत कधीतरी? भेटतो मधून अजून कधीतरी. काय म्हणा रोज ये की भेटायला. आण त्याला एकदा घरी, आण घरी, आण त्याला आपल्या घरी. हो पण मामा तिला नाही ना आवडायचं? तिला नाही आवडत. नाही ना तिला नाही आवडत. नाही तर काय, मग घेऊन असे त्याला आपल्या घरी. तिला आवडणार नसेल ना तर दिवसातून 300 वेळा तू त्याला घेऊन ये. मी वर्षातून 600 वेळा तुमचं लग्न लावून देईन आणि 1800 वेळा घटस्फोट घालणार. लग्नापर्यंत ठीक आहे पण पप्पा हे खरं ना? हो खरं. प्रॉमिस प्रॉमिस. थँक्यू पप्पा. नुसतं थँक्यू नकोय बाळा. त्याआधी जरा ते कॉलेजचं ते तुमचं शिक्षण जरा पूर्ण करा.
एकाएका येते तीन तीन वर्ष काढताय रे, काही लाजा बिजा वाटत का नाही तुम्हाला? वाटते ना, काय वाटते, खूप लाज वाटते. पण पापा त्यावर सुद्धा मी उपाय शोधला. कॉलेजवर? यस. काय ग? मी ठरवलं, मी मनापासून ठरवून टाकलं. काय? नाही ना आपण पासू शकत, मग आपण कॉलेजच सोडून द्यायचं. आई ना पापा, तुम्हाला कसं कळलं? म्हणजे काय? काय? अरे मी पण लहान होतो, हो ना, मलाही एक पप्पा होते, त्यावेळी मी असंच उत्तर त्यांना दिलं होतं. कॉलेजची 3 वर्ष झाल्यानंतर पप्पांच्या हाताखाली मी 5 वर्ष काढली. नको नको, घरी लवकर काय झालं? आज सकाळीच मी रविवारचा पेपर वाचल्याचं स्मरते. स्मरते आज रविवार ना, तू सोमवार ते शनिवार कॉलेजात जात नाहीस, रविवारी कुठं चाललीस? आज रविवार आहे. पकडलं की? आज रविवार आहे म्हणजे काय, उद्याचे पेपर आज छापत का कोणी? हो का, हो आज रविवार आहे खरंच की. हा 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 पापा, अहो आज आमच्या कॉलेजमध्ये ते हे काय धिंड, धिंड कसली, दिंडी, दिंडी कसली, फॅशन शो नाही ते काय, हा एक्स्ट्रा लेक्चर्स. एक्स्ट्रा लेक्चर्स? तू एक्स्ट्रा लेक्चरला बसतेस? माझं यंदा 5 वाजता ठरलंय ना. काय सांगतेस काय, खूप शिक हा बाळ, खूप शिक, खूप वेळ नको शिकूस. तुझा बाप सरकारी नोकर आहे, कुठला अध्यक्ष नाही देशाचा, राष्ट्राचा वगैरे. बर का, मला आणि घर चालवायचं आहे, विद्यापीठ नाही चालवायचं. नाही नाही, बरं पापा मी येऊ आता, आणि नंतर आमच्या ते कॉलेजमध्ये हे ट्रॅडिशनल डे आहे. मस्त आहे, हा मी आईसाठी घेतला होता, तो तू घातलास का? हो का, असू दे असू दे, पण हेमा नीट बसला व्यवस्थित आणि तुम्ही मुलींना नीट चाला. आपल्याला देवानं 2 पाय दिलेत ना, ते सरळ टाकण्यासाठी दिलेत. उगच काहीतरी ते कॅटवॉक फॅटवॉक काहीतरी करताना तुम्ही ते नकर आहे, तंगड्या तंगड्या अडकून असे असे चालू. नाही नाही, दुसऱ्यालाही पाडता. बरं बरं पप्पा मी जाऊ आता, आणि मला उशीर आहे ना, माझी वाट बघू नका. आधी लोकांना जायला रस्ता दे, मग तू जा. तो तुझा शरारा घरारा काय ते सांभाळ जरा. मुली स्लिम आहेत तोपर्यंत कॅटवॉक, वाढल्या की फॅटवॉक. अरे कसला बोलतोय मी हल्ली, चला आंघोळ केली पाहिजे नाही तर बोलणी खावी लागती. चला ही यायची परत, अजून आंघोळ नाही का? हा स्वच्छता नाही, आमचा बॉस बघा आणि त्याचं हे आमच्याकडे कधीतरी बघा म्हणा. शी शरार, अरे इथे जिना होता ना पूर्वी जायला, काय काय होतं कुठं? अच्छा इथं लावलाय का आज? बर चला हरकत नाही. ऐक नको रे, हिला म्हटलं होतं मी नको आपल्या छोट्याशा घराला असे वाकडे तिकडे जिने लावू. शी सारखं गिर्यारोहण केल्यासारखं वाटतं अक्षरशः. अरे इथे दार होत ना पूर्वी, काय काय कुठं कुठं जात? अच्छा इकडं गेलंय का आता? अद्भुतच आहे सगळं अगदी. काय करावं या बाईला मला अक्षरशः समजत नाहीये. एक गोष्ट ही बाई धड करत नाही, त्या बाथरूम मध्ये बादली असते तर पाणी नसतं, पाणी आणि बादली असते तर लोटी नसते, पाणी बादली लोटी असते तर टॉवेल नसतो. आता सगळं ठेवलंय, चड्डीच नाही ठेवलेली. काय करावं बा, कशी आंघोळ कराय माणसं? अक्षरशः ना गाई म्हशी सारखं तलावात जाऊन डुंबायला पाहिजे असं, त्याशिवाय आता होणार. सासूबाईंनी दिलेली ही शालच घेतो आता, बस तीच गुंडाळतो, तेवढं सासूबाईंना बरं वाटत. हँड्स अप कोण आहात तुम्ही याच्यापेक्षा उंच नाही होत आता हात. माय नेम इज बॉन्ड. जेम्स बॉन्ड? नो. ब्रुक बॉन्ड? नो. रबर बॉन्ड? नो. संपले आता बॉन्ड. माझा माय नेम इज तरणा बॉन्ड. तरणा बांड? तरणा बांड नाही हो, तरणा बॉन्ड. चा इला हँड्स अप. इकडे चला. हो चला. पिस्तूल बिस्तूल घेऊन हिंडताय, गोळ्या लागतील कुठेतरी. मला सांगा, तुम्हीच मला इथे बोलवलं होतं फोनवरून. तुम्हाला फोन करून म्हणायचंय का? तेच ते, 30-30-30 गोलमाल ऑफिस, इथं आपणच फोन केला होता का? हो का? हो का? हो का? का? ह
हो तिथूनच मी आलोय. हो का? तीस 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 गोलमाल ऑफिस. आम्हाला तुमच्यासारख्या माणसांची गरज असते. आम्ही तुमच्यासारख्या माणसांच्या शोधात असतो. तेव्हा मिस्टर ढापळे आता तुम्ही मला फोन करून इथे बोलवलेलंच आहे. तेव्हा झटकन तुमचे प्रॉब्लेम मला सांगा आणि सोडवा. माझे प्रॉब्लेम मी सांगायचे आणि मी सोडवायचे. आय मीन तुमचे प्रॉब्लेम मला सांगा आणि मला सोडवा. अच्छा. आय मीन सोडा सोडा. खोडा खोडा. काय घोडा घोडा लावले लहान मुलांसारखं. नाही नाही, तुम्ही ते माझा जो ब्लॉक नंबर लिहिलाय तो चुकीचा लिहिलाय म्हणून म्हटलं खोडा खोडा. मिस्टर ढापणे, हा ब्लॉक नंबर नाही, ही तारीख लिहिली आजची. बोला 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 प्रभाकर ढापणे बोला. हे पहा मिस्टर तरणा बॉन्ड, हे तुमचं हे नाव फार आचरडासारखं वाटतं बघा. तुमचं एखादं साधं सोपं नाव नाही का? म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली कोण? सॉरी सर, तुम्ही ऍक्च्युअली कोण हे कोणालाच कळणार नाही. मला सुद्धा मला सुद्धा तेच वाटतंय की माझं असं खाजगीतलं नाव तुम्हाला सांगूनच टाकावं. हा सांगा काय दोघांची नावं कळली म्हणजे बोलायला मऊच येते. करेक्ट. सांगा तेव्हा मिस्टर ढापणे माझं नाव मी सांगा ना. सांगत राहा, लक्ष आहे. चष्मा काढला तरी ऐकू येतं मला. तिथे तिथे खाली कुठे बसत आहे शाळेतल्या मुलासारखं? इथे वर बसा की. मिस्टर ढापणे याला टेकायचं काही नाहीये का? हे जे बसायचं आहे याला टेकायचं काही नाहीये का? ते सांगायचंच राहिलं. हे जे ठेवलंय ना हेच पूर्वी टेकायचं होतं, त्याचं बसायचं मोडलंय, आता ह्याच्यावरच टेका. टेक इट इझी मात्र. हा या बसा. तर माझं नाव मी आता नाही आता नाही आता नाही आता व्यवस्थित आहे आता धरलंय. तर माझं नाव यू पी हॅन्ड्स. म्हणजे काय? यू म्हणजे उत्कर्ष, पी म्हणजे प्रसन्न आणि माझं आडनाव हाते म्हणजे हॅन्ड. उत्कर्ष प्रसन्न हाते म्हणजे यू पी हॅन्ड. वा वा वा, किती नाव सांगताय तुम्ही एकाच माणसाची. यू पी हॅन्ड्स. येस यू पी हॅन्ड्स. उत्कर्ष प्रसन्न हाते. हे बघा उत्कट. नाही नाही नाही, तुम्हाला हे शब्द जास्त जड जात आहेत. माझं अगदी खाजगीतलं आणि प्रेमातलं नाव तुम्हाला सांगतो. सांगा. हुक्या. उत्कर्षाचा शॉर्टकट उत्क्या म्हणजेच हुक्या. हुक्या? कसलं गमतीशीर नाव आहे तुमचं. हुक्या टॉप टॉप नाव आहे. हुक्या फर्स्ट क्लास नाव आहे. हुक्या गमतशीर नाव आहे. बस झालं आता आमचं नाव. नाही नाही, प्रभाकर ढापणे, खाजगीतलं प्रभ्या, प्रेमातलं ढापण्या, ऑफिसातल्या सुंदर सुंदर बायका तर मला भाकर ढापण्या म्हणतात. अरे धंदा करायचा ना म्हणजे अशी मजेदार नाव हवीत मिस्टर ढापणे. ढापणे सिगरेट घेणार? हो खसकन घेणार. हा घ्या. हा तर काय म्हणत होतो मी की धंदा करायचा म्हणजे अशी मजेदार नाव हवी. आता आमच्या संस्थेचं नाव घ्या ना. द्या गोलमाल. हे गोलमाल नाव एकदम गोलमाल वाटतं बुवा. करेक्ट. हे नाव गोलमालच वाटायला पाहिजे का बुवा? कारण काय, या शब्दातल्या प्रत्येक अक्षराला जे काही महत्व आहे, जो काही अर्थ आहे, तो मी तुम्हाला समजावून सांगितल्याशिवाय नाही पटायचा मिस्टर ढापणे. करेक्ट. सांगितल्याशिवाय कसं पटणार? माचीस आहे. नाही ना, सिगरेट आणा इकडे. तर आमच्या संस्थेचं नाव गोलमाल. तर गोलमाल या शब्दातला पहिलं अक्षर गो. हे अक्षर काय सांगते? गोची झाली याला बोलून. करेक्ट. गो फॉर गोची, लव फॉर लफडेगिरी, मा फॉर मारामारी, अगेन लव फॉर लसूण नाही किंवा लव फॉर लपवा छोपवी. काय नवरा बायकोंमध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतात ते गोची, लफडेगिरी, मारामारी किंवा लपवा छपवी या चार गोष्टींपैकी एका गोष्टीमुळे निर्माण झालेले असतात किंवा निर्माण केले गेलेले असतात. माझा प्रॉब्लेम या चार गोष्टीत कुठेही बसत नाही. सच कह रहा हूँ, मी खरं तेच सांगतोय. बस गुजरातीतून नका सांगू. ठीक आहे, मी मराठीतूनच सांगतो. टेल मी व्हॉट्स द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज दॅट की आय वुड लाईक टू से मराठी 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 सॉरी चुकून क्लास आठवला. बोला. माझा प्रॉब्लेम हा आहे की माझं आणि माझ्या बायकोचं पटत नाही. पटत नाही का? तुम्ही पटवून घेत नाही? मीच पटवून घेतो नेहमीच, कारण तीच पटवून घेत नाही नेहमीच. हे असं कधीपासून होत आहे? आता मला अगदी काही कॅलेंडर बघून तारीख वार सणावळ नाही सांगता यायची, पण हा साधारणपणे ढमीला पमी. हा ही पमी कोण? कुत्री आहे काय? पमी कुठल्या जातीची? पमी पमी ढमी पमी नाही ढमी ढमी. आणि ही कुत्री नाही आहे, ही माझी पुत्री आहे, मुलगी आहे माझी ती. हैला, तुम्हाला मुलगी आहे काय? हो. केवढी आहे? मोठी आहे. काय वय काय? 43.
तुमचं नाही साहेबान, तिचं विचारतोय. आय एम सॉरी, तिचं साधारण 23 आसपास. वा, दिसायला कशी सुंदर मुलगी आहे. सुंदर, अत्यंत सुंदर मुलगी आहे. अक्षत्र, मग तुम्हाला सांगतो ना, नक्षत्राचा तुकडा. काय सांगताय? नक्षत्राचा तुकडा आहे. थांबा जरा. इतकी सुंदर मुलगी आहे ना, म्हणजे रस्त्याने अशी अशी चालत गेली ना तर लोक म्हणतात काय बापावर गेलीये म्हणून. सुंदर मुलगी, प्रत्येक मुलगी. तिला कितपत कळत? कशातलं? ह्याच्यातलं भांडण मारा मारा जी. तिला भरपूर कळतं साहेब, भरपूर कळतं. या वयात तिला कळू नये इतपत कळतं. म्हणून तर एक वेळ अशी येणार आहे आणि ती अक्षरशः एक वेळ इथं अशी येणार आहे आणि ती या भांडणाला वैतागून कोणीतरी एक छछोर मुलगा इथं आणणार आहे आणि सांगणार आहे पप्पू पप्पू. हा तरी कुत्राच आहे ना, नावावरून बुलडॉग वाटतो. पप्पू म्हणजे कुत्रा नाही. मग पप्पू म्हणजे मी. अरे देवा, प्रेमानं ती मला पप्पू असं म्हणते. पण पप्पू काय, ढमू काय, हे काही माणसांची नाव आहे. काय करणार त्याला? मी तिला प्रेमानं ढमू असं म्हणतो, ती मला प्रेमानं पप्पू असं म्हणते आणि आम्ही दोघही तिच्या आईला प्रेमानं आईच म्हणतो. तिच्या आईला सांगायचं राहिलं. एक वेळ अशी येणार की कुठला तरी छछोर मुलगा ती इथं आणणार आहे आणि मला सांगणार आहे पप्पू तुमच्या भांडणाला वैतागून मी या मुलाबरोबर लग्न करायचं ठरवलं आहे, मला परवानगी द्यायची तर द्या, नाही तर गेला तेल लावत. आणि मला खरोखरच तेल लावत जावं लागतं. पप्पू बसा, मला त्या मुलीला परवानगी द्यावी लागणार आहे. अरे वा, मग मला पटेल. नाही म्हणजे ढमीच्या जन्मापासून तुमच्यात प्रॉब्लेम निर्माण झाला आहे हे मला पटेल. सर जन्मापासून कसला सारा, जन्मामुळेच हा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे ढमीच्या जन्मामुळे तुमच्यात प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. मला नोट केलं पाहिजे की ढमीच्या जन्मामुळे तुमच्यात प्रॉब्लेम निर्माण झाला. बरोबर आहे. मला सांगा या ढमीचा खरा बाप कोण आहे? कुठं कुठं असतो तो? बापरे, मीच तिचा खरा बाप. इथेच असतो मी हल्ली. नाही पण वाटत नाही. आता काय करू त्याला? नाही म्हणजे तुमच्या भांडणाचा मूळ विषय हा असू शकेल असं काही वाटत नाही. काय करू? तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे? कसला? मी तिचा बाप याचा नाही, ती माझी मुलगी याचा नाही. उशापासून नाही नाही, म्हणजे अमुक अमुक कारणानं तुमच्यात भांडणं निर्माण होतात, तुमची भांडणं फार विकोपाला जातात, घर उध्वस्त होण्याची पाळी येते असं काय आठवत आहे? नाही वेडा माणूस, वेडा फुकट वेळ बाहेर. बरं मिस्टर ढेपसे. ढेपसे कोण? काय तुमचं नाव असेल? कणसे. डापणे. डापणे, बरे मिस्टर डापणे, मी आता चलतो. आणि काही तुम्हाला जर आठवलं काही सुचलं तर मला लगेच फोन करा, मी ताबडतोब हजर. फोन कुठे करू? माझ्या ऑफिसला, 30-30-30 गोरमॉन ऑफिस. हे माझं कार्ड नाही ते एक तुम्हाला देतो. हे कार्ड मी आता, हा या इकडे या, इकडे या, इकडे या. हे कार्ड मी इथे ठेवतो. चालेल ठेव. कधी इथे ठेवतो? चालेल काय इथे ठेवतो? कुठेही ठेवावं त्याला, काय कार्ड आहे ते? नोट आहे का हजाराची? पर्स मध्ये. पर्स मध्ये ठेवतो. ठीक. आता ही पर्स ही इथे ठेवतो? ठेवा. तिथे ठेवतो? ठेवा. नाही इथे ठेवतो. कुठेही ठेवावं, तिथे पर्स आहे काय? ठेवा, तुम्ही ठेवा. ठेवा 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 ठेवा. ती पर्स पण ठेवा, अशी पर्स कुठेही उघड्यावर टाकू नका. पर्स अतिशय गुप्त ठेवा. गुप्त 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 गुप्त. काय आता कुठे कपाटात ठेवायची का ती? ठेवा ठेवा, कुठेही ठेवा ठेवा. इथं काय? नाही आयडिया. इथे नको. नाही इथे इथे नकोच. मग इकडे. हा इकडे 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 इकडे. हे घर संपलं, आता कुठे जाते? नाही हे काय काय इथं जागा. हा हा, काय करताय? हे पण ठेवतोय मी. हे ही पर्स इथे. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. आता पर्सला कळणार नाही आपण कुठे आहोत. बरोबर. ते कार्ड माझं कोणाच्या पोलिसांच्या चोराच्या कोणाच्याही हातात पडता कामा नये. आता मी चलतो. तुम्हाला काही आठवलं, तुम्हाला काही सुचलं, तुम्हाला काही मला सांगावं असं वाटलं तर मला ताबडतोब फोन करा. 30-30-30 गोरमॉल ऑफिस. तुमचं लगेच सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सोडवून देतो. एक मिनिट. काय? इथेच थांबा. काय? तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मला सांगा, मी सोडवायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? तुम्ही आल्यापासून मला काहीच बोलू देत नाही आहात ना तुम्ही. पण तुम्ही बोलू नका असं म्हटलंय का मी? असच असच म्हणत असते मला ती. कोण? बोलू तर काही देत नाही पण बोलू नका बोलू नका म्हटलंय का म्हणून मला सारखी झापडत असते ती. कोण? ऐकून तर काही घेत नाहीये. कोण? बोलू तर काही देत नाहीये. अरे कोण काय, कोण काय? बेवडा ठोकून आलायस का तू? कोणाची माहिती घ्यायला आलायस तू इथे? तुमच्या घराण्याची. घराण्याची ना, बायकोची ना. मग तिच्याबद्दल सांगतो मी. ऐकूनच घेत नाही हो काही काय. कुठलाही काही विषय काढा. कचकच 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 सोड. काय आपण बोलायला जागे? कचकच 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 सुरू. बोलू नका तिकडे. कचकच 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 सुरू. कच कच खाली. मिस्टर ढापणे, मिस्टर ढापणे, I am sorry to say. काय तुमचं तुमची जी काही भाषा आहे ते कचकच 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 मला नाही कळत आहे. काही कळत नाही. अच्छा
म्हणजे काय माहिती का मला काहीतरी घटना काय जर आता बघा तिला सुट्टी गुरुवारी मला सुट्टी रविवारी आता मला सुट्टी रविवारी यामध्ये माझा काही दोष आहे का सरकारनं ठरवलं त्या पद्धतीनं होतच आहे नाही 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 सुट्टी आली रविवार आला की कचकच 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 नाही 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 बरं सुट्टी आली की कचकच कचकच कच नाही मग सुट्टी आली की बडबड खलास आम्ही लगेच हॉरिबल माणूस हॉरिबल ऐकून घेत नाही माहिती ऐकून घटना घटना हव्यात आपल्या घटना हव्यात हा ऐका आता बघा हा काय आणि सांगा कस करायचं ते सांगा कस करायचं आणि धापणे धापणे कस करायचं कस नाही मी कसं करायचं मला सांगा तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये तुम्हाला काहीच कळत नाही ना कसं कळणार का मी काही बोललोच नाही तर तुम्हाला कसं कळणार मग बोला तेच सांगतोय मी नेमकं काय सांगावं कसं करायचं मीच विचारतोय हा आठवलं आठवलं इकडे या इकडे या परवाचीच गोष्ट गुरुवार होता तिला सुट्टी होती कधी का फ्लॅशबॅक उषा 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 आगच्छस उषा 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 राणी उषा देवी उषा जी उषा मेमसाब उषा उषा उत्तप्पा काय नाव यायचं काय कळत काय कळत चष्म्यामुळे फार पंचायत झाली रे बापरे काय करावं सात आठ चष्मे पाहिजेतच दोन डोळ्यांना उषा उषा अग मला गुंडी नाहीये शर्टाला आणि याला काडी नाहीये दोन्ही जमत नाहीये गाते उषा गाते बापरे आता सीडी बिडी काढणार वाटत उषा म्हणजे काय मला ऑफिसला जायला उशीर होतोय वाजले किती बक्षी नशीब कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली नाही नाही सुई नाही दोरा नाही गुंड्या नाही सकाळी सकाळी कसली गाणी गाताय खरं म्हणजे हा प्रश्न मीच तुला विचारला पाहिजे नाही का उषा म्हणजे मी गाणी म्हणूच नाहीत का असं मी म्हटलोय का तसा म्हणण्याचा अर्थ न करण्यात मूर्ख नाहीये मी ते माहिती आम्हाला माहिती आता बोलावंच कशाला आईला मी काही बोलूच नाही अशी तुझी इच्छा आहे का मी तसं म्हणाले का अजून अजून मग अजूनही म्हण की हे बघा तुम्ही सकाळी सकाळी माझं डोकं फिरवू नका कोणी शहाणा माणूस घेऊ नये आणि त्याला विचार सकाळी आपण उठल्यापासून कोण कोणाचं डोकं खात आहोत बरोबर गप्प बसा अंगाशी आलं की गप्प बसा बोलत बसा लाऊड स्पीकर आणून देऊ नको आमचा आवाज मुळातच लाऊड आहे हो ते दिसतच आहे नको तिथं लाऊड करायचा हवं तिथं नाही ए बाई इथून पुढे तू सांगशील ना तेव्हाच आवाज लाऊड करत जाईल पण आता जरा गप्प बस उठ सुट मलाच गप्प बसो एक सुट्टी काय आनंदात जाऊ देऊ नका माझी नसती कटकट 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 ठीक आहे मी गप्प बसतो मग काय हरकत आहे का गेली अनेक वर्ष मी तेच करत आलेलो आहे तुम्हाला कुणी गप्प बसायला सांगतोय तुम्ही बोला अहो बोला नको नको बोलून काय उपयोग आहे आपल्या बोलण्याचा दुसऱ्यावरती जर सुई इतका उपयोग होणार नसेल तर आपण कशाला शब्दांची सुई विज्ञानाच्या दोऱ्यात घालायची काही विज्ञानाच्या दोऱ्यात सुई घालू नका जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोला एवढं मला बोलता येतंय परमेश्वर कृपेने तितकं स्पष्टपणे तुझ्याशी मी बोलत आलेलो आहे हे बघा कोड्या आणि हुमाणी घालू नका मला माझी कामं आहेत हात असे ना ही ही तुझी काम ही तुझी नोकरी तुला आतापर्यंत हजारदा म्हटलो होतो मी की ती तुझी ती एबीसी एंटरप्राइजेस मधली नोकरी सोड नोकरी सोड नोकरी सोड मी हजारदा सांगितलं मी नोकरी सोडणार नाही का का सोडणार नाहीस मला आता प्रमोशन मिळाले अच्छा आम्हाला तरी कळू दे ऑफिसमध्ये तुम्ही कोणाच्या कोण कधी आणि का होता ते मी आमच्या बॉसची पर्सनल सेक्रेटरी झालीये होय का अरे वा बरीच दणदणीत जागा मिळालेली दिसते अभिनंदन पगारही दणदणीत असेल कामही दणदणीतच करावे लागणार आहे कालच बॉसने घरी येऊन सांगितलं काय हरामखोर
हराम तो बॉस तुझा तो दीड दमडीचा बॉस इथे माझ्या घरी आला होता, माझ्या घरात आला होता. मी अहो घरी म्हणजे दारात. घरी म्हणजे दारात. अरे मी नसताना तो, मी असताना तो दारात येतो, उद्या मी नसताना तो बे 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 तू इथं बस, तू इथं बस. हे बघ मी तुला शेवटचं अंतिम आणि फायनल सांगतो, याच्या पुढे काही दी एंड नसणार आहे. शेवटचं तुला सांगतो, आजपासून तू ही नोकरी सोड, नोकरी ही नोकरी सोड, ही नोकरी सोड, नको आपली नोकरी. हे बघ तुझी प्रायव्हेट नोकरी आहे, माझी सरकारी नोकरी आहे. माझी ही नोकरी आयुष्यभर शेवटपर्यंत टिकणार आहे. मी जरी मेलो तरी तू असेपर्यंत ती टिकणार आहे. पण तुझी ती प्रायव्हेट नोकरी ती टिकणार नाही, आणि टिकली तरी मी तुला तिथे टिकू देणार नाही. समजलं? अरे कसं सोन्यासारखं घर आहे आपलं राहायचं. ती मुलगी मोठी झाली, आता ती कॉलेजच्या नावाखाली कुठं होणारते, काय करते, लक्ष त्या घरात पाहिजे आपण कुठे लक्ष द्यायला. वेळ प्रसंग कसे आहेत माहिती आहे ना समाजातले, जगातले. तू घरात थांब, ती कार्टी तुझ्या वळणावर जायला लागलेली आहे. बाप या नात्यानं, हे बघ बाप या नात्यानं, हे बघ बाप या नात्यानं. अरे हो ना, थांब ना जरा. देऊळ असल्यासारखाच धडधडते हृदय. अगं बेल वाजते दाराची, बघा की जाऊन. तू बघितलं तर काही बिघडणार नाही. तुम्ही बघितलं काय बिघडणार आहे का बाई? मी जर असं जाऊन दार उघडलं तर माझं काही बिघडणार नाही. मला जर त्याने असं बघितलं तर मला बघून त्याच सगळं बिघडेल. जा लवकर, नाही तर बेल बिघडेल. आणि हे बघ, थांब थांब, मला बोलायचंय, थांब, लगेच धावू नकोस. हे बघ कोण आहे ते नीट बघ. तुझ्याकडे आला असेल तर हाकलून दे, माझ्याकडे आला असेल तर बसवून घे. जा निघा. कोण आहे? गुड मॉर्निंग मॅडम. ओ साहेब तुम्ही, या ना, या प्लीज या ना. नमस्कार. या बसा. हा नमस्कार. मी कॉफी घेऊन येते. नमस्कार. मी 2 मिनिटात कॉफी घेऊन येते. नमस्ते. तुम्ही बसा. नमस्ते. मरू दे तिच्या आईचं खुळसट पोर. तुम्ही काही बोलू नका, मी आत्ता कॉफी घेऊन येते. कशाला बाहेर जाऊन घेतली असती ना कॉफी? असे होय, या बाजूने जात होतो म्हणलं मॅडम को लेके जायंगे. अरे ले जायंगे, ले लईच लान गए बर का मॅडम तुमच घर. घ्या एखाद मोठ घर घ्या, म्हणजे आम्ही बी काय मदत करू. हा तू कोण गडी वाटत? हो तस वाटत, पण मी गडी नाहीये, मी गडे आहे त्यांचा. हसतच नाही हा माणूस. अच्छा 2 मिनिटांनी हसतो तर. आमच्या साहेबांचा स्वभाव फारच मनमोकळा आहे बरं का. हो वडिलांची कृपा. नाही घ्या काय, बघा आणलेले ते घ्या, चहा कॉफी काय केले ते प्या आणि ओळखा. मला नाही काही, हो नाही, दूध संपलं असेल, साखर नासली असेल. बाई ढकास हो ना. कॉफी प्यावी तर तुमच्या हातची बरं का. लय लवकर म्हातारा झालं किंवा तुमचं वडील. ओ बाबा. अहो वडील नाही ते माझे, मिस्टर आहे. मिस्टर आय एम सॉरी बर का, मिस्टर आय एम सॉरी बर का. अहो नाही, असा असा साधारण प्यायचा असतो. आय एम सॉरी. काय हे, काय हे, काय हालत करून घेतली तब्येतीची, काय खुळखुळा करून घेतलाय. जरा पिणं कमी करा, कमी करा. नाही हो, त्यामुळेच होतंय असं. दूध प्या दूध. आता घेतो 2-4 म्हशीच. आणि व्यायाम करतो बरं का, व्यायाम करायचं. आय ग, ओ वाट गोटाळा लागले ना, काटे लागले ना मनगटाला. ते काय सेकंदा सेकंदा लागतात 2 काटे. अहो मॅडम चला, आपल्याला कुठं कुठं जायचंय, सरापकडे जायचंय, खरेदी करायची. म्हणजे आज सुट्टी, सुट्टी नाही, गुरुवार असून तुला आज सुट्टी नाही. अहो सुट्टी आहे मग. पण यांच्या बायकोचा वाढदिवस आहे ना उद्या. अरे वा, या इकडे या. हॅपी न्यू इयर. हे बॅक व्हेरी गुड डे, ऑफ नाईस डे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द टुडे. मग आज काय विशेष, कुठे जाणार आहात? मग म्हणजे बायकोचा वाढदिवस आहे ना, म्हणून अंगठी घेण्यासाठी आपल्या सराफाकडे चालली. आपले सराफ देवळेकर सराफ? नाही बरा नाही माणूस, तो कशाला जायचं त्याच्याकडे, भुसा भरतो सोन्यामध्ये तो. नको नको ना, आज दुसरीकडे जा आणि दुसरं ते बंद असतं, आज नंतर जा.
का आजच जायचं आहे साहेब तुम्ही दोन मिनिटं थांबा मी आत्ता आले बसा हा तुम्ही आलेच बर का ऐक ना अगं कुठे जातेस त्यांच्याबरोबर ती आता ती ढमी येईल असं काय करते या माणसाबरोबर काय बोलणार मी आणि मंगळसूत्र कुठे तुझं आहे घरात काढून ठेवलंय का हो कठीण आहे बाबा नको रे तुम्ही बोलत बसा त्यांच्याशी ऐकून तर घे थोडं ठीक हुकूम मान्य पाहतोयस ना काय रे काय बोललास काय उगीच हसतात का काय बोलणार आहे माणसं अरे हो 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 चांदोबातली गोष्ट वाचली तर का हसत गोष्टी तुम्ही हसलात आता एकदम मला जुन्या गोष्टी आठवल्या लहानपणीच्या विनोद 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 अच्छा विनोद मला वाटलं माझ्याबद्दल काय आलं छापून नाही काय ऑफिस मध्ये काल कार्यक्रम होता ना म्हणून बरा असतो पण पेपर वाचायला बरा असतो हे काय नाही जमायचं आज सांगतात पेपर रोज वाचता काय पेपर रोज वाचता म्हणजे काय घेता का पण नाही घेता का पण म्हणजे का पेपर का घेता वाचायला हो म्हणजे काय आम्ही सुद्धा वाचायलाच घेतो पेपर पण पेपर का वाचता म्हणजे कारण काय पेपर वाचण्यामागचं कारण त्याच बरोबर आहे बरोबर आहे पेपर बातम्या कळतात आणि मुख्य म्हणजे पेपर आपण एवढ्यासाठी वाचत असतो की आपण घरात बसून बाहेर लोकांनी जे काही केलंय ते आपण करू शकत नाही ते त्यांनी कसे केले हे घरात बसून आपल्याला कळावे म्हणून आपण पेपर अवघड आहे अवघड फार अवघड आहे मला असंच घाम फुटायचं सुरुवातीला वाचा पण तू वाचा वाचाल तर वाचाल ना वाचाल तरच वाचाल ना तर मग कसे वाचाल लई नो द्यात राव तुम्ही काय करणार वडिलांची कृपा वडील विनोद होते आमचे नावच विनोद होत अरे हसलात की तुम्ही बर येते बायको येणार येणार ते येणार वेळ लागतो कुठे मांडी कुठे तुमची वेळ लागतो बायकांना आवरायला वेळ लागतो थोडासा आपलं बरं आहे नुसतं झालं विषय फिरून तिथेच पुन्हा बायकोवर शेवटी बायकोवरच नाही बायको आपलं जीवन सगळं बायकोवरच अवलंबून असत ना हे बायकोवरच आहे कपडे बदल हा आवडते ना कस काय दिसलं नाही तुम्हाला किती बायका मुलं किती तुम्हाला दोन अरे वा छान सुखी संसार उत्तम संसार दोन्ही मुलंच का दोन्ही मुलंच का दोन्हीच का मुलंच का दोन्ही नाही 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 अहो एक पोरगा एक पोरगी अच्छा फरक आहे फरक आहे चांगलंय पाहिजेच ते दोन मुलं एक मुलगा एक मुलगी लग्न झालंय का तुमचं मुलांचं लग्न झालंय का अहो काय काय विचार प्रश्न विचारा काय असं विचार अहो लहान आहेत अजून हो तर मग लग्न नाही करायचं हा मुलं लहान असते पण आपण लग्न करायचं नाही त्यांचं लग्न आपण नाही करायचं लहान असताना त्रास होतो मग मुलं लहान असली की आपल्याला त्रास होतो मग त्यांचा संसार आपला अजून नीट स्थिर स्थावर नसतो झालेला मुलांचा काय करणार मला दोन मुली एक माझी हो एक माझी आहे आणि एक सासऱ्याची दोन्ही मीच सांभाळतो ना थोरली द्वाड आहे थोरली द्वाड आहे धाकटी छान दोन्ही मुली मीच सांभाळतो उषा ताई काही बोलल्या होत्या का मुलांबद्दल आमच्या हा पण त्यांनी तर सांगितलं होतं की त्यांना एकच मुलगी म्हणून नाही त्यांना त्यातला नाही काय कळत अडाणी येते अशिक्षित आहे त्यावर पंखा लावू का नाही नका नाही म्हणजे काय लावला असता पण तिन्ही पाती तुटली आहेत त्याची आजच मधलं फिरत गर्व मग त्याने वारा नाही खावा नाही काय नाही झालं काय बोलणार काय माणसाशी आता काय झालं नोकरीचं तर वाटोळ झालं माझ्या कधी ऑफिसला जाणार मी आता एवढ्या उशिरा जर गेलो तर साहेब माझा मला भर चौकात नाही मध्यंतरी वर्तमानपत्रात असल्या भयंकर भयंकर बातम्या वाचायला मिळाल्या मध्ये कारगिल कारगिल मध्ये मध्ये कारगिल कारगिल मध्ये हो ना काय करणार काय ना सांगा ना मध्ये कारगिल 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 मध्ये अहो मोर काय नाही मोर कुठलं काय मध्येच
कारगिल मध्येच काही घडल्यामुळे तर मोहरा काहीतरी झालंय ना. हसला बा हसला, गोड हसला. कळ्या वेळे पडतात की ह्याच्या घरात. विषय संपले सगळे. मी याला असतो सरकारी खात्यात कामाला असतो मी. असं का? हा, खातं माझ्या सारखं बदलत असतं ते. असं? हा, खातं बदलत असतं माझं सारखं. आरोग्य निर्मूलन खात्यात असतो मी तिथे. आरोग्य निर्मूलन खातं नाही, चुकला असेल संदर्भ, पण दोन वेगळी आहेत खाती. असं? तुम्ही जाहिराती वाचता का नाही आमच्या त्या पोलिओ डोसच्या? माझ्याच टेबलावर जातात त्या सगळ्या जाहिराती. मग ते मग चिटकवतात वगैरे. मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर ते दोन दोन पेग पेग दोन दोन डोस दोन दोन डोस द्यायलाच पाहिजे. तर मुलं आपापल्या पावलावर पायावर उभी राहतात. तर मला तर खंबाच घ्यायला पाहिजे. एक म्हणजे स्वतः नाही ऐका ना, मला म्हणायचं काय, म्हणजे माणूस असा उभा राहतो. कारगिल मध्ये नाही, हा वेगळा प्रश्न आहे. प्रश्न वेगळा आहे. झाला पिऊन झाला चहा पिऊन झाला त्याच संदर्भात आहे. कारगिल मध्ये चहा कसा गोळ्या गोळ्यांचा असेल का? गोळ्या गोळ्या सी त्या डी टी बी पी पी टी सी एस टी काय ते असतात ना चहाचे. मॅडम मी बाहेरच वेट करतो. बाहेर कुठं वेट करताय? सीएसटी ला जावं लागेल, तिथं वेटचं मशीन आहे ना. वेट करतो म्हणजे बाहेर जाऊन थांबतो. अच्छा असं? ठीक आहे ठीक आहे. बरं बाई येतो बरं. घट्ट घोटाळा येतो मी. नाही तुमच आहे ना? नाही नाही हो इथंच गेलो होतो मॅडम. आमचं कुठे घेऊन चालला होता ते? नाही नाही तेच द्यायला चालू. पण तेच म्हटलं कुठे घेऊन देणार, बरं दिसत नाही. काय 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 पुन्हा एकदा सांगतो. काय? दूध घेत चला. घेणार म्हशी आणि व्यायाम करायचा. व्यायाम करणार टेक केअर टेक केअर ओल्ड बॉय टेक केअर. ओल्ड बॉय? मी ओल्ड बॉय? अरे तू तू ओल्ड बॉय, तू ओल्ड बॉय, तुझा बाप ओल्ड बॉय, तुझा कुत्रा ओल्ड बॉय, तुझं मांजर ओल्ड बॉय, तुझं माकड ओल्ड बॉय. कोणाला शिव्या देतो? तुझ्या तुझ्या बॉसला शिव्या देतो, समजलं? बापरे 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 बाप, कसं काय सहन करता हो तुम्ही मिस्टर ढापणे हे सगळं? बापरे बाप, हॉरिबल प्रकारे सगळं. काय काहीतरी द्या. सिगरेट ओढण्याआधी काडी ओढावी लागते. हो हो या. बापरे बापरे बापरे, कसं काय सहन करता हो तुम्ही ढापणे हे सगळं? ज्याचं जळतं त्याला कळतं. बरोबर आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. जो ओढतो तो सोडतो, जो ओढतो तो सोडतो, जो भोगतो तोच ओकतो, जो भोगतो तोच ओकतो. तुम्ही काय फुटक्या सायलेन्सर सारखं मी बोललेले वाक्य माझ्या नंतर बोलताय धुरकट वाक्य. अहो तसं नाहीये, तुम्हाला सुखी करण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करतो. तो विचार तुम्ही कशाला करताय? बसा बसा ढापणे बसा. सगळं आम्ही ऐकल्यानंतर आमच्या संस्था तुम्हाला काही काही नवीन नवीन योजना सांगतायत, त्यामुळे तुम्ही सुखी होऊ शकाल. सांगा मिस्टर ढापणे, उद्यापासून तुमच्या बायकोला सोडून द्यायचं. म्हणजे ती जे जे काही सांगेल ते सोडून द्यायचं. ती म्हणाली उठ उठायचं, बस बसायचं. जो थोडक्यात ती जसं सांगेल तसं तुम्ही वागायचं. गेली अनेक वर्ष मी तसाच वागत आलोय. ती बोलते आणि मी त्याला फक्त हो हो नाही नाही असं करत आलोय नंदी बैलासारखं. गुबू गुबू सुद्धा मीच करतो. ठीक आहे, दुसरी योजना. तुम्ही एका रात्रीत लखपती झाला पाहिजे. मग काय बँक फोडू म्हणता? बँक फोडू तर घरची किल्ली दिसत नाही, बँकेचं कुलूप फोडायला कुठे जाऊ? मग ढापणे, जोपर्यंत तुमच्यात काही आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही आज सुखी व्हाल असं मला वाटत नाही. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, कळलं कळलं. मी सुखी होणार नाहीये मला कळलं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला सुख मिळणार नाही. कळलं कळलं मला कळलं. सगळं त्या बायकोचं काही वाटोळ होऊन जात नाही पटकन. मिस्टर ढापणे, एक सुंदर सुंदर योजना सापडलेली. हो हो सापडली. मिस्टर ढापणे तुम्हाला सांगतो, आतापर्यंत बरका ढापणे ही जर योजना अंमलात आली तर तुम्ही जिंकलात मिस्टर ढापणे. तुम्ही अरे ते टाका तरी पटकन. नाही मला ओढायची अजून. मला सांगा मिस्टर ढापणे, एक सुंदर योजना आतापर्यंत. एक मिनिट. काय बाज झालं बो विजवा आता द्या टाका. मिस्टर ढापणे, तुम्हाला सुखी करण्यासाठी आमच्या संस्थेची एक नवीन योजना आहे. आतापर्यंत तुम्हाला छोट्या त्रासातून सोडवण्यासाठी आमच्या संस्थेने मोठमोठ्या योजना सांगितल्या. आता मोठ्या त्रासातून सोडवण्यासाठी आमच्या संस्थेची एक नवीन कल्पना, एक न्यू स्कीम, एक ब्राईट स्कीम, एक सुंदर योजना. जाहिरात
मुश्किल झाली, ग्रेक सुद्धा येऊन तटलंय, आता बोला तोडणार ना काहीतरी. मिस्टर ढापणे, तुम्हाला सुखी करण्यासाठी आमच्या संस्थेची नवीन योजना, तुमच्या बायकोचा खून करायचा. बायकोचा खून करायचा? यस. कोणी? तुम्ही. मी? मी. तुम्ही? दोघांनी मिळून किंवा दोघांनी एकदम. चालेल. नाही 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 नको. नाही नाही. आता तुमच्या बायकोचा खून करायचं ठरलंय आणि ह्या कामासाठी तुम्ही मला फक्त 10,000 रुपये द्यायचे. 10,000 रुपये? यस. माझा नाईलाज आहे. नाही, इलाज झाली. मी काही कमी घ्या ना. 1.25 रुपये कमी द्या. विनोद कसले करताय तुम्ही? 1,000 रुपये दिन फक्त महिना. चालेल चालेल. पण सामुग्री तुमची? सामुग्री म्हणजे तुम्हाला सांगतो, इकडे बायको लागेल. बायको? हा, तुमच्या बायकोलाच मारायचं ना. मग एक बायको लागेल. नंतर तलवारी. तलवारी. कट्यारी. कट्यारी. बिछवा. बिछवा. दांडपट्टा. दांडपट्टा. हा, आणि लेटेस्ट काय नवीन? एक हार लागेल. हार? हार मेल्यावर लागेल ना. नाही, आधी लागेल. कशाला? लेटेस्ट फॅशन आहे. हारामध्ये बॉम्ब ठेवून देतो. बॉम्ब? 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 इन्स्पेक्टर गोल्दांडे. मी इन्स्पेक्टर गोल्दांडे. तुम्ही का आलात? उलट प्रश्न नकोय तुम्हाला, पण बरं झालं विचारलं. काय करत होतात? हे आपलं बॉम्बिंग, बॉलिंग, बॉलिंग, बॉलिंग. आता मॅचेस सुरू आहेत ना सध्या, त्यामुळे कशा पद्धतीने साधारण बॉल स्टंपवर मारला असता आपण शत्रूचा धुवा उडू शकू असं मी दाखवत होतो. कुणाला? त्याला. मला. आरसा आहे ना साहेब समोर. हे बघा. अरे हो हो, बरोबर आरसा आहे. तुम्ही का आला? उलट प्रश्न नकोय तुम्हाला, पण बरं झालं विचारलं. हवाय का? कशाला साहेब? हवाय का? नाही. कशाला साहेब? स्टंप म्हणून. अरे हो, बॉलिंग. अरे नाही, नको. कशाला? या 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 या. नाही, असू दे. नको नको. कशाला तो स्टंप? हे बघा ना, घराला केवढे स्टंप लावलेत आम्ही. द्या द्या द्या. आणखीन तुमचा एक बोनस. ओके. काय स्टंप? अरे हो, खरंच थँक्यू. हा, बघा ना आमचं घर साहेब. छान आहे. बसा, प्रथमच आला तुम्ही. बसा साहेब, बसा. काय झालं? स्टंप. अरे हो हो, एक ठेवा ठेवा. ओके. हा ओके. कशासाठी आला? उलट प्रश्न नकोय तुम्हाला, सॉरी, पण बरं झालं विचारलं. आय एम सॉरी. आम्ही निधी गोळा करतोय. काय झालं? स्टंप. निधी गोळा करताय? डबा आणलाय. उलट प्रश्न नकोय तुम्हाला, सॉरी, पण बरं झालं विचारलं. ओके. डबा आणलेला नाही. ओके. काय करू? काय करताय? काय करू? काय करताय? विचारतोय ना. कुणाला? त्याला. मला. आरसा आहे ना समोर. बघा ना सर, आमचा आरसा नवीन घेतलाय आम्ही. क्या बात. हप्त्यावर वेगळे आमचे हप्ते, म्हणजे महिन्याला आम्ही देतो ना. आधी थोडे पैसे द्यायचे, मग जास्त पैसे थोडे थोडे करून द्यायचे. असं आहे. आणि साहेब, आरसा आमचा नाविन्यपूर्ण आहे. म्हणजे त्या आरशात दिसतो सुद्धा. काय सांगत बघा. खरंच की पर्स छान आहे. थँक्यू सर. कोणाची? निधी. ओ थँक्यू थँक्यू. कॅरी ऑन, कॅरी ऑन युअर नेट प्रॅक्टिस. पुन्हा येणार आहात का साहेब? उलट प्रश्न नकोय तुम्हाला. आय एम सॉरी, पण बरं झालं विचारलं. येणार नाहीये. ओके. कॅरी ऑन, कॅरी ऑन. बाय बाय सर. अरे ए भला ग्रस्ता, बाहेर आहे, बाहेर आहे. काय बड गेला? इन्स्पेक्टर गेला. गेला. तू काय काय बडबडत होतात? तिचा खून करण्यासाठी तलवारी, बिछवा, जांबिया, दांडपट्टा, हार, त्याच्यामध्ये बॉम्ब. बॉम्ब? 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 आता तुम्ही बॅटिंग करताय बरोबर? नाही, चूक. क्रिकेटमध्ये जर उत्तम यश मिळालं ना, तर असं चषक मिळतं असं मी दाखवत होतो. कोणाला? त्याला. मलाच. आरसाने का समोर? असं चषक मिळतं साहेब. असं हे काय? फिरतं चषक आहे ना म्हणून. काय आलात? उलट प्रश्न नकोय तुम्हाला, पण बरं झालं विचारलं. दांडू शिवे देऊ नका साहेब. नाही नाही, दांडू राहिला होता माझा. अरे हो, ते या ना साहेब. या साहेब, दांडू आहे. नाही नाही, दांडू इथं आहे असं मला म्हणायचं होतं. अच्छा अच्छा. साहेब, याला दांडू का म्हणूयात ना आपण? बरं चालेल. मनालाही बरं वाटेल, ऐकायलाही गोड वाटेल. द्या. तसं नको साहेब, तुमची आमची प्रथमच ओळख झाली आहे. जरा 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असल्यासारखं वाटेल असं आपण एकमेकांना हे प्रदान करूयात ना. क्या बात आहे. या. ठिन टट ठिन टट ठिन टट टटें ठिन टट ठिन टट ठिन. ओ सॉरी सॉरी. इट्स ऑल राइट. ओके. नो, चला कॅरी ऑन, कॅरी ऑन. ओके. पुन्हा येणार आहात का साहेब? उलट प्रश्न नकोय तुम्हाला, पण बरं झालं विचारलं. येणार नाहीये. आय ग, आता मला कळलं, बक्षीस देणारे लोक असेच का चालतात?
गेला का तो भल्या ग्रस्ता तू बोलले त्याने ऐकलं बहुतेक तर तुमच्या बायकोचा खून करायचं ठरलेलं आहे तर हा सगळा मजकूर कसला मजकूर तुमच्या बायकोच्या खुनाचा मजकूर हा सगळा मजकूर मी एका कागदावर लिहून कागदावर कशाला लिहित आहे मग पाठीवर लिहू पाठीवर नको का पुसला जाईल तो म्हणून म्हणतो कागदावर लिहून आणतो आणि मी जसा मजकूर लिहून आणेल त्यावर हुकूम आपण दोघांनी वाटून काम करायची कसली वाटायची कामं काढली ती म्हणजे समजा तुमच्या बायकोचा खून फास लावून करायचं ठरलं एवढ्या ठरलं सुद्धा ठरलं तर तिच्या गळ्यात फास टाकायचा कुणी आणि खेचायचा कुणी हे ठरवायला हवं तुमच्या बायकोच्या शरीराच्या कोणत्या भागात तीक्ष्ण हत्यार मी गचकन खूप असलं ऐक की कचकन तिचा जीव जाईल हा प्लॅन जर मी करायचा ठरला तर तोंडात बोळा कोंबायचा कुणी आणि तीक्ष्ण हत्यार भोसकायचा कुणी हे ठरवायला हवं पेपरवर पाहिजे ढापणे धंदा करायचा म्हणजे टिंगल नाही बरोबर आहे हे सगळं तुम्ही बोलताय ते मला कळलं पण मला एक गोष्ट कळली नाहीये काय ती तीक्ष्ण हत्यार तुम्ही माझ्या बायकोच्या पाठीत खुपसल्यानंतर बोळा कोणाच्या तोंडात कोंबायचा माझ्या तुमच्या हा हा बरोबर म्हणजे कुठलाही आवाज न करता तुम्ही तिचा खून करू शकाल हो बावळपणा काय करताय ढापणे बोळा माझ्या तोंडात नाही कोंबायचा हिला काय गिराईक भेटलंय बघा ना आपण तीक्ष्ण हत्यार कोणाच्या शरीरात खूप असणार आहोत कोणाच्या अर्थात तुमच्या बायकोच्या म्हणजे बोळा कोणाच्या तोंडात कोंबायचा अर्थात तुमच्या बायकोच्या खरे नाही माझ्या बायकोच्या फोटो तिकडे आहे ना म्हणलं हे सगळं माझ्या लक्षात येत आहे पण आधी तीक्ष्ण बोळा खुपसायचा की मग गोलाकार चुकतंय काहीतरी माझं चुकतंय हे जे जम्बलिंग होतंय ना हो ना तुमचं त्याकरता मी प्लॅन करेन मला सांगा तुमची बायको आता गेली कुठे ऑफिसला कामाला गेली परत केव्हा येणार आहे संध्याकाळी 7 वाजता येईल संध्याकाळी 7 वाजता बराच वेळ आहे हो तर बस मस्त ठरलं म्हणायचं काय काय ठरलं बस बसतो मी पण काय ठरलं काय ठरलंच म्हणायचं बसतो ना मी बस बसतो मी उठ अरे ठरलंच म्हणायचं काय काय ठरलं मला सांगा ना खून माझ्या बायकोचा करायचा आहे ना आज रात्री 8:02 तुमच्या बायकोचा खून होणार बरोबर हा माणूस अजून आला नाहीये माझी बायको यायची वेळ झालेली आहे काय होणार आहे कोणास ठोक तिचा खून करायचा झाला मारलं वाटत तिला मारलं तिथ आणि आवाज इथ कोण आहे मीच ढमी अरे डमू तू काय केकटतेस कुत्र्याच्या पाठीत लाटणं फेकून मारल्यासारखी पप्पा काय हॉरिबल स्टोरी आहे भीतीच वाटते वाचताना पहा ना माझ्या अंगावर कसा काटा आला अरे मग कशाला वाचायची असल्या काटेरी स्टोऱ्या त्यापेक्षा रामायण वाचावं अर्जुनानं भीमाला सांगितलेलं हो पप्पा मी तुम्हाला ते नाही सांगते या स्टोरी बद्दल सांगते काय डेंजरस सिच्युएशन आहे यु नो अरे यु नो ढमू ती सिच्युएशन सुद्धा अशी डेंजरस होती माहितीये हे बघ असं नाही असं अर्जुनाच्या रथाचं चाक असं गुतलेलं रुतलेलं आणि असा तो उचलत असं माहितीये भयंकर डेंजर हो पप्पा मी तुम्हाला ते नाही सांगते या स्टोरी बद्दल सांगते मी हो पप्पा या स्टोरी मध्ये बर का एक माणूस भाडोत्री गुंडाच्या सहाय्यानं स्वतःच्याच बायकोचा खून करायचं ठरवतो पहा तुम्ही सुद्धा किंचाळलात की नाही व्हेरी डेंजरस सिच्युएशन कार्टील आमचा प्लॅन कळला का काय हो कळला कळला देऊ काय तीन काय कळला कळला लावलेलं अरे ढमू कुठे आहेस तू ढमू तुला कळलेलं सगळं खोट आहे बाळा खोट आहे पण तुम्हीच तर खरंय म्हणून म्हणाला काय या पुस्तकाचं नाव द ट्रू स्टोरी सत्य कथा ऐको पुस्तकाबद्दल बोलतेस तू मला वाटलं तुला आमचा प्लॅन कळला की काय नाही हो प्लॅन बद्दल काही नाही कळलं अजून मग अहो प्लॅन अजून व्हायचा आहे ना तू उठ उठ तू उठ इथं नको बसूस आतमध्ये जाऊन बसतो तुझ्या रूम मध्ये जाऊन वाच शेवटचे 2-3 पानं वाचायची राहिली हो ना फक्त 2-3 आहेत का 2-3 ओके आणि मी बोललेल्याशिवाय खाली अजिबात यायचं नाही पण काय का माझ्याकडे खुनी येणार आहे
कोणी मुनी मुनीराज 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 अगं आम्हाला जरा प्लॅन करायचा आहे प्लॅन चेक करायचा आहे प्लॅन चेक म्हणजे पप्पा तेच ना एक वाटी अशी उलटी ठेवायची त्याच्यावर असं बोट ठेवायचं ती वाटी अशी 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 फिरते तेच ना मग मी पण थांबते मला पण बघायचं प्लॅन चेक कसं करतात नको नको तू नको थांबवस तिथे भूत जमतात तुम्ही आहात की ते झालं एक कडी लावून घ्या आतमधून बाहेरची काय बोलताय बाहेरची माणसं गेल्याशिवाय आतून यायचं नाही आणि हे बघ ऐक ना हे बघ इथं ठेवलं ना पुस्तक काय करू रे अरे बापरे माणूस कसा येईना अजून आता माझ्या बायकोचा खून करायचा आहे तो अजून येईना अरे बापरे पाहुणे आठवायची वेळ आली अजून हा कसा आला नाही काय करावं मला वाटतं आधी तो येणार मग माझी बायको येणार आणि दोघे मिळून माझाच खून करणार असं काहीतरी दिसतंय काय करा याला ऑफिस मध्ये ऑफिस 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 गोलमाल ऑफिस लेखाच्याने कार्ड दिलं होतं मला पर्स कुठे कपाटात ठेवली कुणाष्ट पर्स तीस 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 गोलमाल ऑफिस हा तीस 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 गोलमाल ऑफिस काय नंबर मिळवलाय लेखाच्या ना नंबर लावून सुद्धा असा नंबर मिळणार नाही तीस अरे देवा हॅलो हे काय आहे नंबर न लावता कोण बोलतंय इथं हॅलो हॅलो माझा नंबर आहे मला बोलू दे हॅलो 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 अरे डायल केलं नाही तरी कोण बोलतंय हॅलो 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 टेलिफोन एक्सचेंज क्या यह टेलिफोन की सुविधा हा ये टेलिफोन एक्सचेंज की है क्या टेलिफोन एक्सचेंज ना सुनो हमरा हरमा हम हमार हराम हमारा थँक यू माझ्या अशा गाळलेल्या जागा भरत चला हा हमार हमारा टेलिफोन पहिले को गुजर गया था क्या हो गुजर गुजर नाही सुधर उधर काय मर 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 गया डेड हो गया था क्या हो बोंबुल के बोंबुल के छाती एकदम दुखने को आई थी मग आता ठीक आहे ना हो हो आई ठीक आहे आता आई नाही फोन फोन ओ सॉरी हो फोन भी फोन ही भी भी ही ठीक ही है आता आमच्या डेड फोनला तुम्हीच बॉर्न केले म्हटल्यानंतर त्याची काय छाती पुन्हा तो डेड होईल आणि असा सुनो ना उचलो उचलो फोन उचलो बोलणे कुछ है ना हमारा टेलिफोन तुम ऑफन एंड ऑफन बंद मत कर क्या करो देखो तुम सरकारी नौकर हम सरकारी अधिकारी हम साथ साथ है ना फिर काय को हमारा टेलिफोन बंद करता है तुम हाँ आणि मुख्यत्वे ये है कि हम बिल दे चुके हैं सनम सुनो ना ठेवला वाटतं पुन्हा ठेवला ऑफिस टायमिंग मध्ये हसत नाहीत वाटत लोक काय करावं हॅलो हा तेच म्हटलं अर्धच राहिलं होतं आपलं हा बोला हॅलो 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 एक मिनिट मी जरा ऑफिसरशी बोल हॅलो 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 अरे हॅलो 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 अरे भला ग्रस्ता ही वेळ करे तुझी यायची अरे माझी बायको यायची वेळ झाली ना डोंट वरी ढापणे मी रस्त्याने येताना सगळं उरकून आलोय तिथे काय बसताय मग उठा हा कागद घ्या आणि बसा कागदावर कागदावर नाही हो इकडे उठा कागदावर काय लिहिलंय असं तो प्रश्न होता बसा मिस्टर ढापणे तुमच्या बायकोचा खून कसा करायचा ह्याची इत्यंभूत हकीकत मी ह्याच्यावर लिहून आणलेली आहे तुम्ही नंतर मला बोलू दे तर ते तो मजकूर नीट वाचा चार चार वेळा वाचून तो तुम्हाला बोलायचंय हा मग नंतर बोला चार चार वेळा तो मजकूर वाचा तो तुम्हाला बोलायचंय नंतर बोला तो पार झाल्यानंतर त्या बर हुकूम आपल्या दोघांनी वाटून कामं करायचे तुम्हाला बोलायचंय थांबा जरा तर तो मजकूर पाठ करा महत्वाचं म्हणजे मी आता बाहेर जाऊन येतो बाहेर कशाला जाताय का इथं आहे ना सोय ते नाही म्हणते मी हो मी जरा बाहेर आसपास टिहळणी करतो कारण खून करणाऱ्या माणसानं खून होणाऱ्या ठिकाणी आसपास टिहळणी नको करायला म्हणून मी कोणी आपल्याला पाहत नाही ना हे बघून येतो तुम्हाला काही बोलायचं मला बोलायचंय बोलत बसा बट मी निघतो ऐक ना ए ऐक ना अरे कुठे निघतोस ए अरे ऐक ना ऐकत जा रे माझं ऐका ना रे कोणीतरी ऐकतच नाहीये नक्की मगाशी बोललो तसंच होणार बायको येणार हा येणार दोघे मिळून मला काय लिहिलं या माणसानं ते तरी अरे 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 हे अक्षर आहे का काय असं कसं लिहिलंय ना आपण अक्षराच्या डोक्यावर रेगा देतो ना यानं खाली कुठे रेगा दिल्यात अच्छा असं आहे होय अरे स
चाले आई गो काय लिहिलं हा पप्पा मला प्लॅन समजला बर असू दे ठीक आहे पप्पा मला प्लॅन समजला बसा नाही नको नको आता प्लॅन सम नको नंतर उद्या आज नको पप्पा मला प्लॅन समजला मला माहितीये तू रोज ती अद्भुत पुस्तक वाचते तर मला गोष्टी सांगते पण आता माझा तो मूड नाही आहे माझा मुनी नाही आला अजून मुनी नाही बर तुम्ही बसा ना मी तुम्हाला सांगते बर का पप्पा आता सांगायलाच पाहिजे का नाही वेळ मला आहे बराच आहे ना अजून आई तरी कुठे आली आणि हो की नाही तोपर्यंत ऐका ना बर का पप्पा बर का ऐकताय ना आता हो संध्याकाळची वेळ असते अरे वा मस्त आहे की स्टोरी प्लॅन तुझं सांगितलं अजून मी अजून ह्याच्या पुढे आहे ह्याच्या पुढे म्हणजे अजून सुरुवातच नाही केली ना मी सांगायला ऐकताय ना म्हणजे काय आता संध्याकाळची वेळ असते पुन्हा एकदा संध्याकाळची वेळ पप्पा मी आता अजून एकदा सांगणार आहे हा तर संध्याकाळची वेळ असते सगळीकडे शांतता आड बाजूचा बंगला बंगल्यात एक माणूस त्या माणसाला आपल्या बायकोचा खून करायचा असतो म्हणून तो आपल्या बेडरूम मध्ये आपल्या बायकोची वाट पाहत येरझाऱ्या मारित असतो आणि तो भाडोत्री गुंड बंगल्याच्या आजूबाजूला टेहाळणीसाठी गेलेला असतो बाहेर पाऊस सुरू होतो विजा कडकडतात विचित्र किडे किडकिडतात एवढ्यात दार वाजत खुन्याच्या छातीत धडधड 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 त्या छातीनं तो दरवाजा उघडतो आणि त्याच्या मागे लपतो तोच काळे कपडे घातलेली आणि काळा बुरखा घेतलेली एक व्यक्ती त्या दारातून प्रवेश करते तिच्या एका हातात रिव्हॉल्वर दुसऱ्या हातात फाशीचा दोर खुनी घाबरतो ती आलेली व्यक्ती म्हणते घाबरू नकोस मीच आहे गुंड तुझी बायको येते सावध राहा हा बोळा घे हा साधा सुद्धा बोळा नाहीये ह्याला विष झाले विष तुझी बायको आली की तिच्या तोंडात हा बोळा कोंबायचा तेवढ्यात मागून मी येऊन हे तीक्ष्ण हात्यात खसकन तिच्या मारे खुपसून टर्रकन खाली ओढेन म्हणजे तुझी बायको कमरेपर्यंत खलास मग हा दोरीचा फास मी तिच्या गळ्यात टाकेन आणि आपण दोघांनी मिळून ती मरेपर्यंत खेचायचा 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 इतकं सेम लिहिले त्या दोन पानात हो नो पापा मी उगीच नाही म्हणाले तुम्हाला व्हेरी डेंजरस सिच्युएशन म्हणून अरे पापा कसलं भारी आयडिया की नाव एक काय अरे भारी आई 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 कशी नाही आली तुझ्या अजून खरंच हो इतका वेळ झाला पण अजून आई आली काय केकाडतेस काय तू स्वतःही घाबरतेस मलाही घाबरवतेस उठ 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 बरं उठ उठ थांब मारू नकोस उठ मला असं कसं तुझ्याकडे बघता येईल मारू नकोस मला तू उठ उठ एक मिनिट असं काय करताय मीच आहे हुक्क्या हे कसले दळभद्री कपडे घालणारस बाबा तू अरे काय चांगले कपडे घाल नाही कसले तू हाडका बिडकाचे कपडे घालतोस अरे बेशुद्ध पडली ना ती काय तुमची बायको बेशुद्ध पडली बायको नाही मम्मी आई आजी मम्मी माझी मुलगी आहे ती डम्मू डम्मा डम्मा प्रभ्या ए प्रभ्या अरे तुझी बायको याची वेळ झाली नाही अरे काय करू अरे काय काय तिला कशाला शुद्धीवर आणत बसतोस अरे बायको याची वेळ झाली म्हणून तिला शुद्धीवर आणलं पाहिजे नाही तर घोटाळा होईल सगळा हिला शुद्धीवर आणत बसतो तर सगळा घोटाळा होईल काय केलं पाहिजे शुद्धीवर आणत बसतो आणि तुझी बायको तेवढ्यात आली तर एक काम करतो ही तुझी मुलगी आहे ना हिला घेऊन मी वरती बेडरूम मध्ये जातो हिची आई आली की मला खाली बोलो मी खाली येतो देऊ काय तीन पोरीच्या बापाला सांगतो काही पोरीला घेऊन बेडरूम मध्ये जातो पोरीची आई आली की सांगा मग मी खाली येतो असं काय करताय तुमची जर बायको तेवढ्यात आली ना तर तुमचं काम प्रथम सुरू होणार आहे अंधारात चल चावट पण असं काय ते बोललो कसं माझं कसलं काम सुरू होणार येतात येतात
याचाच अर्थ तुम्ही तो प्लॅन वाचले नाही मिस्टर ढापडे. येस यू आर क्वाइट राईट, आय कांट रीड दॅट पेपर ऑफ द प्लॅन. काय इंग्लिश आहे माणसाचं? बिकॉज आय एम व्हेरी अफ्रेड. कारण मी नुसता अफ्रेड नाहीये, हिचकॉक अफ्रेड आहे. हो, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. कसं बसता येईल? हो बसा, खाली बसा, खाली बसा. मी तुम्हाला प्लॅन नीट समजावून सांगतो. तुम्ही बसा. तुमची बायको आली की तुमची बायको आली की तुमची बायको आली की आपण अंधार करायचा. अंधार करायचा? अंधार केला की तुम्ही कोपऱ्यात लपून बसायचं. कोपऱ्यात लपून बसायचं? थोडा बदल करूयात. अंधार केल्यानंतर मी कोपऱ्यात नाही लपत. मग आधी लपतो मग अंधार करा. काय असेल ते जाऊ द्या, तो जाऊ द्या. तर तुमची बायको आली की आपण अंधार करायचा आणि मग तुम्ही कोपऱ्यात लपून बसायचं. तुमची बायको आली आली की नंतर सांगतो तुमची बायको आली की प्रथम तुम्ही पुढे व्हायचं आणि हा बोळा तुम्ही तिच्या तोंडात कोंबायचा. हा साधा सुद्धा बोळा नाही, याला विष लावले. विष? हा विचारी बोळा तुम्ही तिच्या तोंडात कोंबला की मागून तुम्ही याल आणि हे तीक्ष्ण हात्या तिच्या पाठीत खरकन खुपसून टरकन ओढाल. करेक्ट. ही झाली दोघांनी मिळून सेपरेट करायची काम. आता राहिले दोघांनी मिळून करायचं काम. हा दोरीचा फास. अरे वा, बस जाऊ द्या वरती. असं काय करताय ढापणे? तुमच्यासाठी नाहीये तो, मग तुमच्यासाठी नंतर तयार असेल. हा दोरीचा फास आपण दोघांनी तिच्या गळ्यात टाकायचा आणि दोघांनी मिळून तो खेचायचा. हे खेचायचा, हे खेचायचा. बस एवढं काम झालं ना की तुमची बायको मेली म्हणून समजा. अरे जन्माची ददात मिटेल तुमची आणि माझी. तुमची कशी काय? तुम्ही मला महिना 1000 रुपये नाही का देणार? ते मी जिवंत राहिलो तर म्हणजे मेल्यानंतर कोण देणार तुम्हाला? ऐको, मी मेल्यानंतर कोण देणार तुम्हाला 1000 रुपये? मग आधी पैसे काढा. नाहीयेत माझ्याजवळ आता. असं काय? म्हणून कुणासाठी मोठमोठी टेंडर भरताय? 1000 रुपये नाही. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय की मला तुमच्याशी वेगळं बोलायचं होतं. तुम्ही बोलूच देत नाही. टेहळणी करायला गेला तर माझी हेटाळणी केली. तुम्ही बोल, बोला. हे बोल ना बाबा, बोल ना. एक काम करा, कुठे जाताय? इथेच थांबतोय. एक काम करा, तिकडून कुणी तुम्हाला बघत नाही ना ते तुम्ही लक्ष द्या. मी इथून मला कोणी लक्ष देत नाही ना ते बघतो. कोणी बघत नाही माकडाशिवाय. बोला. ऐक बर का, मी काय म्हणतोय ऐका ना. असं काय शामरुगासारखं चालतं? माझा दुसरा पाय काय झाला? मगाशी तिथं होता ना. माझा दुसरा पाय काय झाला? मगाशी तिथं होता ना. हा काय इथे? कुठे? हा काय? हा काय मांडीला? मांडीला? असं कसं? एक पाय कमरेला आणि दुसरा पाय मांडीला? अशी सिस्टीम आहे. चला. अच्छा असं आहे होय? मग हे पण असं होत? अरे चांगलं वाटतंय सर. बरं का, मी काय म्हणतो, तुम्ही जो प्लॅन केला नाही माझी बायको आल्यानंतर मी लपाय बिपायचं ते सगळं ठीक आहे, पण मी इथे आत किचन मध्ये जाऊन लपतो. मी किचन मध्ये जाऊन लपतो आणि माझी बायको आली की तुम्ही तिला खरं खुरं नाही मारायचं, खोटं खोटं मारायचं. म्हणजे बघा, माझी बायको अशी आली ना ऐकणं, अशी तुमची बायको अशी येईल का? कशी पण येईल, ते महत्वाचं आहे का? ती येणं महत्वाचं आहे. आणि माझी बायको आली की तुम्ही तिला खून नाही करायचं, तिला खून नाही करायचं. तुम्ही तिला फक्त मारायचं, बंग 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 एवढं मारायचं. म्हणजे ती ओरडेल, बच्चा मूर्ख पाण्या जागी होईल ती. कोण? तुझी मुलगी. मुलगी आता झोपली आहे ना? हो. बायको आता नाही ना उठली? नाही नाही. आणि मग ती अशी बचावा बचावा धोरण तिने स्वीकारलं ना की मग मी आतून येईन तिला वाचवण्यासाठी. सिनेमात कसा हिरोईनला वाचवण्यासाठी हिरो येतो, कसा तसा मी हिरो सारखा येईन ना. कसा? कसा असा काहीतरी जसं जमेल त्या पद्धतीनं मी येईन. कसं चालतं तो असे पुढे 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 प्लॅन. आणि मग मी हिरो सारखा चालत येऊन मग मी तुम्हाला मारेन. ठार? छे, खरा खुरा. म्हणजे ठारच म्हणायचं तो. हे म्हणजे दोन गुच्छे मारणार, 5 लाथा मारणार, बस झालं आपलं काम. तिला एकदा कळलं ना मै शूर वीर हूं. कसं मोडक्याचं दगड माझी शूर? मला एक कळत नाही माझा प्लॅन तुम्ही ऐन वेळी कशा करता बदलताय. पण मला एक कळत नाही माझं म्हणणं तुम्ही ऐकत का नाही यार? काय ऐकायचं डोबलं? मग सत्य आहे. काय सांग ना, बायकोसाठी 2-4 दणके माझ्या. नका उचलू ते, नका झालं. कोणाचं महत्वाचं असेल काय तुम्हाला? आणि महत्वाचे फोन शक्य आहे का? काय का महत्वाचा फोन आहे तो? हॅलो हॅलो. हा येस येस. प्रभाकर ढापणे स्पोकतोय ओकतोय स्पीकतोय
बोलतोय. हॅलो. हां बोला. कोण? आ कस कस काय 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 म्हणते कोणाला काय? हॅलो काय ते सोनूबाई? सोनूबाई नाही उषाबाई. सोनूबाई नाही उषाबाई. हा उषाबाई काय? वाळा? वाळा नाही बोळा. वाळा नाही बोळा. बोळा विषारी बोळा. विषारी बोळा. तोंडात कोंबा. गपना गपना. मध्ये बोललो कोण? निम्म काम होणार. बोललो कोण मध्ये? निम्म काम होणार. बेशुद्ध पडणार. होणार निम्म काम होणार. बोललो कोण रे? बोललो कोण रे? तू बोल ना. तू बोल तिकडे. एकदम सूर्य आहे. सूर्य आहे म्हणतो. गटकन मारायचे. सूर्य गटकन मारायचे. गटकन मागून गपणार रे. बोललो कोण रे? दोन मराठाची गॅरंटी दिली दुकानदाराने. सांगतो दोन मराठी. अरे गपना. मध्ये बोललो कोण? गोंधळ होतो ना रे. नको ना रे बोलूस. हॅलो. नाहीतर फासायचे. हा नाहीतर काय फास आहे? फास ना मग. हा टाकायचा फासची. फाशी दोन. गपना नको ना बोलू. काय तुला मध्ये 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 बडबड करतो. नको ना बोलू. तू कोणाचा फोन आहे? काय फोन आहे मला कळू दे ना. जीव कशाचा मला तू टांगण्याला लावतो मला कळू दे ना. कोणाचा फोन आहे? कोण बोलतय? कशासाठी बोलतय? नको ना बोलूस आता मध्ये काही. नाही ना बोलणार आता मध्ये काही. मग हॅलो. ते ऐकायचं कुठे गेलं? काळ 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 ऐकायचं कुठं गेलं? ऐकायचं कुठं गेलं? हो आता बोलायचंच. बोलायचं तुम्ही आता. बोलायचं. ऐकायचं कुठे गेलं? हा माणूस कुठे गेला? गायब. कुठे गेलं सगळं? कुठे गेलं? हे काय इथं आहे बाळा? कुठे हे काय? अच्छा तुमच्या हातात होतो. सांगायचं नाही का मला तिथे होतं म्हणून? बाई उदे गपणा रे. नको ना बोलूस. कोणाचा फोन आहे? महत्वाचा आपल्याला खून करायचा. ठेव तो फोन. कसला महत्वाचा खून करायचा? तुम्हाला बोलू देतोस की नाही? काय बोलायचं त्याच्यात? अरे कोणाचा फोन आहे? कळायला नको का? काही नको. काही नको का? काही नको. अरे फोन कोणाचा आहे? कोणी आला आता म्हणजे काय? पंचायत होईल की आपली फोन? आपण तुमची बायको आली आपण मी भेव. चला तुम्ही व्हा पुढे. तुम्ही व्हा पुढे. मी आहे आपण प्लॅन लक्षात दे ना. तुमची बायको आली की हा विषारी गोळा. चला चला निघा 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 लवकर निघा. आपण प्लॅन लक्षात आहे ना. तुमची बायको आली की विषारी गोळा. चला चला निघा 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 निघा. आपण प्लॅन लक्षात आहे ना. तुमची बायको आली की विषारी गोळा. चला चला निघा निघा निघा. लाईटचे बटन कुठे दे मिस्टर आपले लक्षात येते ना. तुमची बायको आली की विषारी गोळा. चला अरे तुमची बायको आली की हा विषारी गोळा करायचा आहे ना. गोळा घेऊन जा ना. हॅलो सगळा प्लॅन लक्षात आहे ना. तुमचा सगळा प्लॅन माझा पाठ आहे. तोंड पाठ आहे. व्हेरी गुड. पण आत्ता करायचा तो माझा. तुम्ही काय आला? मला बाहेर. हा कोण होत? मला भीती वाटते बाहेर जायची. तुमची बायको आली नाही. चला उठा उठा निघा. तिला घेऊन या. चला लवकर लवकर. चला निघा निघा. चला लवकर. कोण आहे तू? कोण आहे? कुणास ठेवू का? बाहेर कोण होत? अरे पुन्हा तूच.
बाबा तू सारखा मलाच का मारतो है? अरे मग दुसऱ्याला मारायचा चान्स द्या ना कधी तरी. दुसरा नाही कोणी आपल्या नशिबात, काय करणार? बेल कोण माझा बाप वाजवतोय का? त्याला माहिती का हे घर? गप्पा बसा, चल आवाज होईल. जाऊ दे मरू दे, 1000 रुपये मिळालेच पाहिजे. साला जो येईल त्याला मारून टाकतो आता. तुम्ही काय येत आहे सारखे? काय करू, दुसरा कोणी नाही बाहेर तर काय करणार? अरे बाहेर कसं नाही, बेल आपोआप वाजते कधी? त्यावेळी कोणीतरी होत. आता कोण होत? आता नव्हतं. काय माणूस आहे का कोण आहे हा? पण दारात काहीतरी करून गेला तो. काय केला? म्हणजे ऍक्च्युअली करून नाही गेला, काहीतरी ठेवून गेला. हे बघा काय ते पोस्टमन होता रात्री. हो रात्रीचा पोस्टमन आहे तो. हो चुकून सकाळी येतो कधीतरी. हो बघा आज वेळेत आलाय तो, महत्वाचं काहीतरी ऑफिस असं काय करतो. हे बघा किती महत्वाचं, चिकटवलं सुद्धा नव्हतं त्यानं. वाचायलाच पाहिजे का आता? आता त्याशिवाय संवाद झाले, संवाद झाले. असं घ्यावं, ऑफिस महत्वाचं आहे. महत्वाचं काय असेल तर? अरे बापरे काय झालं, काही दिसत नाहीये. अरे लाईट बंद आहे, मूर्ख माणूस. लाईट बंद आहे. ऐक नका आता भक्कन लाईट लावू. चष्म्याचा नंबर जास्त असलेल्या माणसाच्या डोळ्यावर परिणाम होतो. ऐका. अरे बापरे काय झालंय, उजेडात तर काहीच दिसत नाहीये. पत्र माझ्याकडे आहे. सांगायचं नाही का, मगाची फोन तुमच्याच हातात होता. वाचा वाचा, माझी माझी मेवणी येणार होती. मेवणी मेवणी येणार होती. काय बसायची कर, चल मेवणी येणार होती. काय झालं? मेवणी येणार होती. वाचा काय म्हणते ती. श्री प्रभाकर ढापणे यास, म्हणजे मीच. सप्रेम आशीर्वाद. आशीर्वाद लिहिलंय? किती वर्षाची मेवणी? मेवणी आशीर्वाद नाही लिहू शकत, लहान आहे ती. सासरा येतोय वाटत. घ्या दोघांना, घ्या कोपच्यात, मारून टाका दोघांना. वाचलंच पाहिजे का आता? आता इलाज नाही त्याला, महत्वाचं. ओरडू नका. आणि आधी सासरा आला त्याला मारला आपण तर नाही. नको ही दोघांना बडवेल म्हणतो. प्रभाकर ढापणे यास, सप्रेम आशीर्वाद. दोनदा आशीर्वाद दिलेत, सासू आणि सासरे दोघ येणार वाटत. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आपली पत्नी सौ उषा ढापणे या आमच्या ताब्यात आहे. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आपली पत्नी सौ उषा ढापणे या आमच्या ताब्यात आहेत. आम्हाला जे काही हवंय ते आगामी चिठ्ठीत किंवा फोनवर कळवू. पोलिसांना खबर करू नये. आपला कोण? आपला कोण? मिस्टर ढापणे, तुमच्या बायकोला कोणीतरी किडनॅप केलंय. कोणी कोणी केलं? नाव असेल ना काही? हो लिहिलंय ना. काय? उषा ढापणे. ती माझी बायको. तिला किडनॅप कोणी केलंय ती गोष्ट महत्वाची आहे. आपला कोण? आपला कोण आहे? ओळखीच आहे का कोणी? काही नाही, काही नाही, काही लिहिलेलं नाही. मला माझी बायको हवी आहे. मला नको. मला माझी बायको हवी आहे. मला जाऊ दे. मला माझी बायको हवी आहे. मी तर पोलिसांच्या ताब्यात मी तुला. मला माझी बायको. मला लपड्यात अडकू नका. मला माझी बायको. मला माझी बायको हवी आहे. मला माझी बायको हवी. उषा 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 उषा. प्रभाकर 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 प्रभाकर, कुठे आहात तुम्ही? प्रभाकर प्रभाकर, इथे मी. अगं सुई दोरा शोधतोय, कॅलेंडर म्हणून खाली पडला, कुठे सापडत नाहीये. आणि तू काय करतेस माझ्या आधी जाऊन वर? ये खाली, चल चल. असं करून नाही ये. काय काय झालं? माझ्या मागे गुंड लागलेत बघा ना. चल काहीतरी विनोद करू. कुठे असं कुठे असतं का गुंड? हो गुंड लागले कुठे बघू. अरे स्वतःला कोण समजतात? कोण ते गुंड? अरे बघू कोण कोण आहे ते गुंड. हा खूप आहेत ते गुंड. त्यांना सांग मी जरा कामात आहे थोडस म्हणा. जा जा जाऊन सांग, जा जा जाऊन सांग. तुम्ही
चिल्लाती है कंबक हमारे साथ बेईमानी करके उस प्रभाकर ढापड़े के साथ गुलछरे उड़ाती है। उषा 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 कौन पुलिस कौन पुलिस 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 अरे बाप रे केवड़ा मोठा पोपट पोपट नहीं अरे माणूस आहे मी डोक्यावर लाल काय ती टोपी आहे माझी मला वाटलं चोचच नाही अरे माणूस आहेस ना अरे मग दारातून एक पक्षासारखा तू खिडकीतून कुठून येतो तू पोलीस नाही ना छे छे मला करतील का कोणी पोलीस नाही तुम्ही पोलीस आहात नाही हो काय समोरच्या घरात पोलीस नाही ना याची खात्री करून मी आज छेडतो म्हणजे मी जे बघितलं ते खरं नव्हतं तर काय पाहिलं तुम्ही काय सांगू तुम्हाला काय पाहिलं ते हो उषा मिशा मिशा नाही रे बाबा उषा उषा हा उषा उषा तर ढापणे हा त्यांचं काय उषा त्या ढापणे आहे बघ अशा इथं उभ्या हातामध्ये अशी बॅग ती चार माणसं अशी एक दोन तीन चार इथं उभी तिथं मी उभा आणि त्या चौघांच्या पैकी एकाच्या हातामध्ये एक लांब सडक सुरा लखलखता झोपला होता झोपला होता नाही लखलखता लखलखता हा आणि तुम्ही भैऱ्यात का थोडे घोडे पण होते घोडे नाही हो थोडे थोडे जाऊ देत घोडा बैराचा आहे मी थोडा बैरा आहे तुम्ही जरा मोठ्याने बोला तू हळू बोल ना मला ऐकू येत कुठे होतो मी हा एकाच्या आता सुरा 10 इंची लखलखता आणि इथं त्या उभ्या उषाबाई ढापणे आणि खुपसला ना त्यांच्या पोटात पोटात नाही नाही मग डायरेक्ट पोटात नाही मग म्हणजे ऍक्च्युअल पोटात नाही थोडं खाली ओटी पोटात आणि 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 खून झाला कोणाला कोणाला कुठे कोण आहे कुठे कोण आहे बघा कोण आहे कोण आहे बघा कुठे कोण आहे कोण आला आहे कोण आला आहे कोण आला नाही खून खून झाला खून झाला अहो पण कसं शक्य आहे आम्ही त्यांना फक्त किट किट काय कोण असतो अहो मी फार घाबरून गेलो मला जरा हे देता का काय देऊ काय देता काय पाहिजे पाणी अठाण्याची चालतील काय काय नाणी 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 नको पाणी पाणी प्यायचं वॉटर 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 नाही वॉटर वॉटर पाणी जल नीर छई छप्प छई है छप्पा की छई पाणी पाणी हवंय तुम्हाला तुम्हाला कुठे असतं ते आत कपाटात कुठतरी असतं पिकटात पाणी कुठेही कसं काय चला तुम्ही आतमध्ये तुम्ही सरळ चला सांगतो मी तुम्हाला बस तिथे भिंत आहे तिथे दार पाडायचं दार इथे दार पाडलेलं आहे अरे हा इथेच आहे आतमध्ये गेलात मी तुम्हाला वर्णन करून सांगतो सरळ इकडे ना हा सरळ गेलात का हो नळ दिसतोय का हो तो उघडू नका का त्याला पाणी येत नाही मग बेसिन दिसतंय का हो नळ दिसला का हो तो उघडू नका का त्यालाही पाणी येत नाही मग आज बाथरूम दिसलं का हो त्याचा नळ दिसतोय का हो तो नळ उघडा म्हणजे बेसिन मध्ये पाणी येतं फोडलं यानं बेसिन फोडलं आता काय होणार कुणाल साहेब फ्रीज मधलं देऊ का पाणी आता गिझर मधलं दिलंस तरी चालेल पण आय बाबा पाणी साहेब साहेब पाणी मी पाठवलं एकाला हो तोच मी तोच मी ते तुम्हीच हो अरे मग एवढा मेकअप करून यायची काय गरज होती पिठात पडलो अरे अरे काय माणूस आहात का उंदीर आहात जरा सांभाळा स्वतःला तरुण झालात तुम्ही आता आज पिठात पडलात उद्या गोल पिठात पडाल म्हणजे गोल असं परातीतलं गोल पीठ असत देवा हा तुमचं आडनाव देव आहे का नाही दानवे हे पहा जे कोणी असाल ते तुम्ही माझ्या घरामध्ये फुकटात शिरून माझ्याच घरातलं पाणी माझ्याच पेठात थोबार घुपसून मलाच पाजलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे एवढं सगळं परत बोलायचं मी आपला
आभारी आहे. मी आपला आभारी आहे. आपण आता हा हा गातो ना. मी चांगला गायक आहे हे बघा. आता तुम्हाला गाऊन दाखवतो. म्हणजे बघा एकदम खर्जात लावा माझा. बरका गलत मेहमूत करून दाते नका. मी गाता असं नाही विचारलं. मग आपण आता हा जाता का अशा अर्थानं म्हणालो. आपण आता तुमचं माझ्यापाशी काही काम आहे का? म्हणजे तुम्ही म्हणाला तर आहे म्हणाला तर नाही. नका हो कोड्यात बडबड करू फुसकी. मी अत्यंत विमनस्क मनस्थितीत सापडलेला माणूस आहे. काय बापरे. नका हो बडबड करू फुसकी. मी अत्यंत विमनस्क मनस्थितीत सापडलेला माणूस आहे. अहो तुझ्या आईचा घो. तुझं काही काम आहे का माझ्यापाशी बोलून? हो ना बाबा मोकळा. घरात दुसरं कोणी आहे का? तुझं काही वेगळं काम आहे का रे? नाही उषाताई नाही येत त्या. पुढे कुठे गेला माहित नाही. पुढे माझं त्यांच्याशी काम आहे. आल्यावर येतो समजला? नाही पण मला त्यांच्याशी बोलायचं होतं. उषा ढापणे बोलायचं? अच्छा म्हणजे उषाबाईंना भेटल्यासाठी मी उषाबाईंशी बोलणार. कमी ने जास्त नेऊ नकोस. कमी ने कमी ने राम साधव कुठे ठेवलेस तुम्ही? आला फोन. आला फोन कोणाला करतोय? फोन आलाय. फोन स्वतःहून कसा येईल? फोन वाजतोय. अच्छा अच्छा फोन वाजणारा फोन आला. बरोबर ठीक आहे. मी फोन घेऊन येतोय. अजिबात जागा सोडायची नाही. एका जागे बसून राहायचंस. हालचाल करू नकोस. तुला सांगतोय हालचाल करू नकोस. मला मागच दिसत बर का? राम खोर. ढापणे उठा. अहो ढापणे उठा. ऐक ना. अहो ढापणे. ऐक ना. छान वाटतंय मला पण उभं राहायचंय ना आता. हा मग त्यासाठी पाय नको का खाली ठेकवायला? हा ठेव ना. असं असतं का? तू खरा मराठी माणूस आहे. कसा कसा? डायरेक्ट पायच ओढतोस तू. फोन आला होता मगाशी. आता कोण करणार फोन? आला परत आला. हलो नकोस. नाही हलो नकोस. आलो आलो. हॅलो हॅलो. चुप. हा नाही बोला ना तुम्ही. कोण? हा गोदूबाई. कोण गोदूबाई? इथे कोणी गोदूबाई? अरे काही नको. हॅलो. हा हा नाही नाही घरात बोका घुसलाय. हा अस्वलासारखा दिसतो. ते जाऊ दे ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही गोदूबाई कोण? अच्छा भांडेवाली स्वयंपाकघर. हा 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 मला माहिती आहे तुम्ही येता अजून मधून उषाबाईंशी गप्पा मारायला. हा अच्छा काही निरोप काम काय होतं का? निरोप द्यायचा कोणाला? शेजारच्या ना. इथे शेजारी कोण राहतं का? काहीतरी बोलतात आपले गोदू. ए ए कुठे आहेस तू? ए इकडे 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 बाहेर. अरे ते कुठून कसं जाता येईल बाहेर? खिडकीतून येतो सर. बेडरूम मध्ये कसं बाहेर जातो? चल चल आतमध्ये. चल 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 आतमध्ये. ए ए ए अरे इकडे. ए इकडे बाहेर आहे. इकडे बाहेर आहे. बाहेर ये. इकडे ये. अरे इकडे. अरे कुठे गेला माणूस? हा काय दारदार खेळतोय का? काय झालं? अहो तुमच्या पायाखाली चाकू आहे. कापेल तुम्हाला. कापेल? तुला मीच कापेल. कोण आहे? नाही मी कशासाठी इथे येतोय? बोल उषाताई कुठे आहे? माहित नाही. बघ माझ्याकडे जादू आहे. माझ्या डोळ्याला नंबर आहे. माझ्या हातात धारधार चाकू आहे. आणि मला आता काहीच दिसत नाही. अरे बापरे. आता मेल गेला गेला. घाबरून गेला. कोण आहे हा माणूस? कशासाठी येतो इथे? काय ऐकू? पोलीस खून. उषा उषा खून. पोलीस उषा खून. पोलीस. मी इन्स्पेक्टर गोलदांडे. मी इन्स्पेक्टर गोलदांडे. मी साहेब तुम्ही? मी ओळखला साहेब तुम्हाला. पण पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. म्हणजे बाय द वे आपलं सहज विचारतो काय करत होतात? मी काय नीट आठवत नाही. चष्मा नव्हता ना डोळ्यावरती. उघली टाकू नका. तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो. तुम्ही झोपेचं सोंग घेऊन खून मारामाऱ्या बायको असलं काहीतरी बडबडत होत. नाही नाही मी कुणाचाही खून केलेलं नाहीये. म्हणजे खून झालाय? हो. नाही हो की नाही?
मध्यम खामोश सांगा सांगा कुणाचा खून झाला साहेब मी तुम्हाला खरंच विचारतो तुम्ही खरंच का आलात औचित उलट प्रश्न नको आहे तुम्हाला पण बरं झालं विचारलं पावती द्यायला पावती हो निधीची हा 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 अरे या ना या ना साहेब या 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 ना या अरे पुन्हा एकदा तुम्ही आमच्या घरात आलात साहेब ही पावती द्यायला तुम्ही यायची कशाला एवढी तसदी घेतलीत मी आलो असतो ना चौकात चौकीत नाही राहू दे राहू दे काय कोणात कुठेतरी हे असली काम करता साहेब तुम्ही काय करणार 5 वर्ष झाली डिपार्टमेंट मध्ये पण साले एक मेडल नाही त्याच्यामुळे डिपार्टमेंट मध्ये काही वटच नाही बायको फार टोचून बोलत असेल नाही का खूप बोलते टोचून कधी कधी असू दे तुम्ही असं बोलून माझ्या तावडीतून सुटाल असं वाटलं की काय तुम्हाला नाही तुम्ही आता गेला माझी मस्करी करते ते त्याच्यात मग पिस्तूल कुठे दुकानात खेळणार का नाही साहेब तुम्ही आता म्हणजे घ्या घ्या काय लाजते काय घ्या तसं काही कुणी येणार नाही आता पण म्हणजे पोलिसांबरोबर प्यायची माझी पहिलीच वेळ आहे चोरांबरोबर प्यायची माझीही पहिलीच वेळ आहे बघा घ्या 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 नाही साहेब नको नाही नाही असं नाही घ्या नको साहेब माझं ऐकून घ्या नाही नाही असं नाही काय कारण घ्या 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 थोडी ठीक आहे नाही तुम्ही घ्यायला हरकत नाही अगर मला तुम्ही करता असाल तर घेईन म्हणतो थोडी पण मला अत्यंत थोडीशी भरायची का काय मला नुसती दिसली ना दारू तरी मी एकदम असा हवेत बर बर बघा बघा सुरूच होतो माझं लगेच अच्छा फार आवड मला तरंगत राहण्याची बास आता किती देत आहे मला आपल्याला या माध्यमातून बोलायचंय साहेब लोळायचं नाहीये एन्जॉय युअर सेल्फ चीयर्स चीयर्स अरे हे काय बसा ना बसा ढापणे बसा पाणी पाणी घेऊन येतो साहेब पाणी पाणी घेऊन येतो ए ढापणे इथं बस मगाशी बायकोचा विषय कोणी काढला मी काढला साहेब मी काढला विषय बायकोचा विषय तुम्ही काढला झाली साहेब पुन्हा नाही का बायकोचा विषय तुम्ही काढला बायकोचा विषय कोणी काढला की कसं गहीवरून येत मला पूर्वी कसा लिप्टन टायगर होतो मी आता फार सुपर डस्ट झालाय माझा साहेब तुमचा तर सुपर डस्टच झालाय माझा तर फार सपट झालाय साहेब काय सांगायचं भुकटी भुकटी काय झालं निश्वास सोडला साहेब असा वेगळ्या पद्धतीचा का निश्वास का सोडतोय काय सांगणार साहेब घरोघरी मातीच्याच मुली चुली 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 म्हणायचं होतं साहेब थोडी ऐकाव शिल्लक किती पिताय किती पिताय नाही बस नाही साहेब मला असं म्हणायचं होतं साहेब की म्हणजे बायकोचा विषय कुणीही काढला की मला सुद्धा फार गहेवर नव्हतं साहेब का काय म्हणजे तिची निष्ठा फार दुहेरी होती साहेब काय इलेक्शनला उभी होती का ते चाललं असतं साहेब पण साहेब दुहेरी निष्ठा म्हणजे सांगायला लाज वाटते लांबून सांगा वास येतोय तोंडाचा लांबून सांगा तोंडाचा वास हो करेक्ट तोंड दाबून बोलतो म्हणजे साहेब घरामध्ये मी ऑफिसमध्ये साहेबांबरोबर प्रेमाची प्रकरण म्हणून तुम्ही तिचा खून केलात नाही साहेब मी तिचा खून करेन कशासाठी तिला कुणीतरी किडनॅप केलंय साहेब अच्छा म्हणजे आता किडनॅप केलंय मगाशी खून झाला होता आपण खरं सांगा काय झालंय नाही साहेब मी तुम्हाला खरं सांगतो आणि सांगण्यापेक्षा तसं कशाला आता आलाच आहात ना साहेब तुम्ही तर हे बघा ना हे बघायला आलोय का मी नाही मी अजून दाखवलंय कुठे काय बर मी दाखवायला आलोय बर दाखवा काय काय दाखवतोय इकडे हे हे बघा साहेब हे बघा बघा साहेब काय पत्र आले मला चिठ्ठी येते अक्षर पहा सगळं शांतपणे बघा हे कुणा कुणाला माहितीये काय ते चिठ्ठीच चिठ्ठीच साहेब खरं खरं सांगतो हे अक्षर ही चिठ्ठी ह्यातला मजकूर मला काल रात्री वाचायला मिळाला आणि काल रात्री मी घरामध्ये एकटा होतो त्यावेळी मी तयारी करत होतो कसली खुनाची कुणाची असा विचार करत होतो कुणाची तयारी लक्षात आलं खुनाची कोंबडीच्या खुनाची चिकन करूयात म्हटलं त्यावेळी मी स्वतः बनवत असतो स्वयंपाक तुम्ही करता का बायको असते ऑफिस किंवा मीच असतो माझ घरात स्वयंपाक तुम्ही करता हो तर माझंच घर आहे माझ घर नाही कळलं ते मग मला सांगा 10 पोळ्यांना किती वाटे पीठ लागत 10 पोळ्यांना किती वाट्या पीठ लागत 2 की नाही 3 काय काय करताय
पाच वाट्या पीठ लागत मग किती लागत कोणाला माहिती आहे तिच्या आईला बरोबर मला कंडवत आहे म्हणजे मला काय म्हणायचं होत किती वाट्या पीठ लागतं म्हणजे साहेब मी काय म्हणतो माझं ऐकून घ्या हे पोळी भाजीचं जाऊ द्यात ही चिठ्ठी मला काल रात्री मिळाली आणि माझ्या बायकोला कुणीतरी किडनॅप केलंय साहेब अच्छा म्हणजे उषाताई ढापणेंना कुणीतरी किडनॅप केलंय हो काय कुठं कुठं कामाला जातात ते सांगतो बसा ना हा बसतो आता कसं आपण चर्चेला बसू हो हो बसा साहेब माझ्या बायकोचं नाव आहे उषा ढापणे बर आणि त्या ज्या बँकेत कुठे त्या ऑफिसमध्ये ज्या सर्व्हिसला आहेत ना त्या ऑफिसचं नाव आहे ABC काय लॉन्ड्री आहे का नाही स्वच्छ आहे त्याच्यापेक्षा ऑफिस बर साहेब दांडक नका ना हलवते का वायपर बसवल्यासारखं वाटत आधीच तर काडी नाहीये ऐकू म्हणजे ABC जाऊ द्या आई झेड पर्यंत जाऊ द्या नाही नाही साहेब आठवलं मला आता नाव ऑफिसचं नाव आहे ABC एंटरप्राइजेस कुठं आहे ते इथून बाहेर नका ना साहेब नका ना दांडक नका ना हलू वायपर इथून बाहेर गेलं ना साहेब की हलवा 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 तुम्ही बाहेर तुम्ही मी आपण दोघे बाहेर धावायचं लंगडायचं चालायचं थांबायचं रस्ता मेन रोड तर हात कशाला हलवायचाय टॅक्सी टॅक्सीत बसायचं अच्छा जायचं 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 जाय जाय आताशी सुरू झाली आहे साहेब टॅक्सी जायचं आता घोडा कशाला हवाय वळालो साहेब वळालो वळताना येणारा आवाज आहे साहेब तो जायचं वळायचं जायचं 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 पुलावरून जायचं पुलावरून उतरायचं का अर्धाच बांधलाय म्हणून जायचं जायचं शाबास जायचं थांबायचं ब्रेकचा आवाज काय बात पैसे द्यायचे मी नाही देणार तुम्ही द्या अच्छा तुम्ही देणार ओके नो प्रॉब्लेम हो हो परत घ्यायचे नाही सुट्टे पैसे क्या बात बिल्डिंग जिना पहिला माळा दुसरा माळा तिसरा माळा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरा दहा नऊ आठ सात सहा पहा ABC एंटरप्राइजेस ऑफिस मला गंडवत आहे मला गंडवत आहे चला 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 तुम्ही आज चला ढापणे चला मी तुम्हाला घेऊन कपड टाळू नका नाही नाही बदल गोलदांड्याची इज्जत काढताय का नाही नाही बदलतो चला ढापणे नाही दुसरे बिसरे चला ढापणे चौकडे पोलिसांना जाम घाबरतो म्हणजे नुसतं पो हे अक्षर जरी ऐकलं ना तरी मला पोलिओ होतो असा नाव काय तुझं दानवे ढापणे हा ढापणे 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 ढापणेचा नातेवाईक काय तू ढापणे कोण तू ढापणेचा ढापणे अरे ते कळलं टोंगे तू काही काम होत का तुझं इथे कुठे गेलेत सगळे बाहेर गेलेत सगळे तुम्ही मी पण जाणार आहे बाहेर
बायकोच काय बायकोच माहेर माहेर नाही रे बाहेर तुझं काही काम होतं का कधी येतील कोण दोन अरे बापरे मग मी नंतरच येतो चला निघा अरे बापरे अर्शाजवळ बघा काय अरे तुला पोलिओ झाला होता ना झालाय ना हा बघा काय नमुने येतात ढापण्याच्या घरात बापरे काय करतो तू मी कशाला आलो होतो कार्ड माझं कार्ड घेते मिस्टर ढापणे आहेत का घरात आला का तू पुन्हा मिस्टर ढापणे आहेत का घरात नाही बाहेर गेलेत आपलं काही काम होतं का नाही मला सहज हिंडायची सवय आहे काही उद्योगच नसतो मला तुम्ही कोण मी युपी हाते हाते काय करता काय तुम्ही वडिलांचा सुपारीचा व्यवसाय आपल्याला पिक्चर नाटक वगैरे ह्याच्यात करिअर करायचं करा करा करिअर करा बस नाही पण तुम्ही मी इन्स्पेक्टर गोलदांडे अच्छा इन्स्पेक्टर गोलदांडे तुम्ही इथं कसं काय ती एक गंमतच आहे अरे वा नव्हती ऐकायला मलाही फार आवडतात बस ना काय हे प्रभाकर शिवशंकर ढापणे आहेत ना त्यांचा मी भावी जावई होणार आहे काय सांगता माय डीपेस्ट कंडोलन्सेस थँक्यू थँक्यू काय इलाज नाही त्याला बर मग प्रभाकर रावांनी परवानगी दिली का लग्नाला दिली दिली त्यांनी दिली त्यांनी दिली आणि उषाताईंनी उषाताई उषाताई लग्नाला कशा परवानगी देतील का 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 त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय ना किडनॅप केलंय तुम्हाला कसं कळलं पण ती चिठ्ठी तर माझ्याकडे ते मला ढमीन ढमीन तिला अजून माहिती नाहीये तिला मी सांगितलं म्हणजे तुला सगळं माहित होत बोल बोल कुठे आहेत मिसेस ढापणे बोल 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 लवकर लवकर बोल जरा पाणी पिऊ का जरा काय भरपूर पी चल तुम्हाला प्यायचंय मी पिऊनच आलोय खरंच की आलोच पाणी चल हॅलो हा मी गोलदांडे बोलतोय ए भडवे साहेबांना फोन दे भडवे साहेब तुम्ही हो मी गोलदांडे बोलतोय सर एक गुड न्यूज आहे हो मी मारेकऱ्याला पकडलेला आहे तो इथेच आहे हो सर नाही नाही हा वेगळा आहे तो तुम्ही पकडलाय तो तुम्ही पकडलाय नाही हा मी येतोय येस सर आता माझं मेडल फिक्स झालंय येस मेडल 15 ऑगस्ट मेडल कसलं मेडल काय उत्कर्ष तू उत्कर्ष तू आमच्या घरात कसा काय ते सहज पप्पांनी तुझ्या बोललं होतं म्हणून अरे आता इथे फोनवर बोलत होते ते इन्स्पेक्टर होते ना हो इन्स्पेक्टर होते मग ते आपल्या घरात काय करत होते ते तुझ्या पप्पांचे खूप चांगले मित्र आहेत खूप खूप विनोदी माणूस आहे पण पोलीस म्हटलं ना की मला अगदी भीतीच वाटते रे जाऊ दे तू कशाला लक्ष देते तिकडे ते पप्पा आणि ते बघून घेतील काय ते तुला एक आनंदाची बातमी सांगू का काय आता आपल्या दोघांविषयी मी तुझ्या पप्पांना सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे खरंच हो सांगू ना सांग ना सांगू ना सांग ना सांग ना पप्पा कुठे सांग ना पप्पा म्हणजे मी लोणावळ्याची गंमत त्यांना सांगून टाकतो सगळी कोण आहे कोण आहे गपरे बर कोण आहे काय झालं सांगते सांगते बरं झालं तुम्ही लवकर आलात ते पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं पहा अहो पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं पहा लोणावळ्याचा सुपारीवाला बाळ लोणावळ्याचा चिक्कीवाला ते नाही हो त्याने का आमचा कॅम्प गेला होता लोणावळ्याला तो लोणावळ्याचा तिथे तिथे भेटलेला तोच तोच हा उत्कर्ष हाते म्हणजे चांगली वाट लावलीस माझी तुझ्यामुळे तुझ्यामुळे हो पप्पा पप्पा अहो पप्पा काय करता नको नको पप्पा नको तुझ्यामुळे 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 माझ्यावर ही अशी वेळ आली रे बाळा तुझ्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली तुझ्यामुळे मला त्या पोलीस स्टेशनला जावं लागलं तुझ्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली अहो पप्पा त्याला कशाला काय बोलताय त्याची काही चूक नाही हो आणि तुम्ही मला काय म्हणाला होतात तो सुपारीवाला तुला कुठे भेटला तर त्याला घरी घेऊन ये म्हणून माझी तुझ्या लग्नाला संमती आहे म्हणून आणि आता राहिलाय तो आईचा प्रश्न आईचा प्रश्न आईचा प्रश्न फार महत्वाचा आहे या क्षणी मिस्टर ढापणे तो तुमच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने अजिबात नाही काय पापा काय पापा अहो आपण मम्माला विचारू तिने परवानगी दिली तर ठीकच आहे नाहीतर नाहीतर खस 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 म्हणजे काय काय पळून मिळून येणारच काय तू हिला
महामूर्ख मान अग ए बापाला कसली कुचू कुचू करतेस तू अग एक तीन तीन वर्ष काढून बसलेस आणि आमच्यासाठी हा जावई ठरून बसले ते सुद्धा हा असा असा म्हणजे असा असा म्हणजे तू आहेस कसा असा तसाच बदमाश मी बदमाश नाही बदमाश आहे तू बदमाश काय होतं घरात घुसून असले लपडी असले धंदे करतो चोर बघा आम्ही चोरून लपून काही केलेलं नाहीये आम्ही दोघांनी जे काही केलं ते उघड उघड केलं अरे बाप रे आम्ही जे काही केलं ते उघड उघड केलंय तुम्ही जे काही करण्याच्या फंदात पडलेला होता काय करणार तुम्ही तुम्ही ढमीच्या आईचा खून करणार होता ती गोष्ट ढमीला माहित नाही अजून ही गोष्ट ढमीलाच काय कोणा जगातल्या कुठल्याही माणसाला कधीच कळता कामा नाही एका अटीवर तू सांगशील त्या अटी मला मान्य आहेस हीच अपेक्षा होती मला पेपर दे जरा घाम फुटला एक काम करायचं बोल ही तुमची भयानक गोष्ट कोणालाच कळू नये अशी तुमची इच्छा असेल होय तर ढमीच्या आणि माझ्या लग्नाला तुम्ही ताबडतोब परवानगी द्यायची ही अट आहे अट घालतोयस का खंडणी मागतोयस बघा पटलं तर ठीक नाहीतर नाहीतर काय अरे पण मला काही भीती वाटत नाही प्यार करणे वाले कभी डरते नाही जो डरते है वो प्यार करते नाही अरे प्यार करणे वाले कळलं रे बाबा कभीच डरतेच नाही नाही हे गाणं वेगळं आहे प्यार करणे वाले जीते है शान से और मरते है शान से असं कवी म्हणतो म्हणू दे बाबा कवीला काय म्हणायचं ते म्हणू दे तुला काय म्हणायचं ते म्हण त्याचं गाणं कर त्याची कॅसेट काढ आधी ए साइड लाव मग बी साइड लाव जमलंच तर सी डी लाव मग काय हरकत आहे का अरे 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 काय माझ्या आयुष्यात घडलं रे हे हे फोनचं डबडं नको तिथे लागलं ते चांगलंच लागलं डोंट वरी ढापणे काय तुमची दुःख मला कळत आहे तुमच्या बायकोला कोणीतरी किडनॅप केले अशा वेळी तुमच्या पोरीचा हात मी माझ्या 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 हातात मागतोय बोल मोठ्याने बोललास तरी चालेल पण हळूच मोठ्याने बोल अशा वेळी माझं मी तरण्या बॉन्डचं काम विसरलेलं नाहीये माझ झालं आता आपण एक बंधाळ बातमी काढून आणली उषा विषयी हा उषा विषयी काय म्हणणार सासूबाईं विषयी काय म्हणणार काहीतरी सांगत होता ना नाही नाही मी काही सांगत नव्हतो मी म्हणत होते की उषा दाईंचा खून झाला असेल तर काय बोलतोय तू कशासाठी बोलतो म्हणजे मामा नाही म्हणा पप्पा मामाला काय झालं काही नाही बाळा थांब सांगतो तुला अगं तू तुझी आई आहे ना तुझ्या आईला आता झालं गोंधळ केला आता ती विचारणार तिला अर्धवट राहिलं आता पूर्ण केलं पाहिजे कुठली गोष्ट तिला अर्धवट कळली की बेशुद्ध पडते ती पूर्ण गोष्ट सांगून मारून टाकता काय गप्प बस रे तू काय नाही काय नाही काय नाही बघ कसं लाजीरवाण लेकरू लाजीरवाण नाही गोजीरवाण तेच ला चुकला गोच्या जागी काय नाही का थोड अगं काय नाही तुझ्या आईला कुणीतरी केलंय गपरे काय करतोस तू अरे सांगू नका काय सांगू नका लहान बाळ आई शांतपणे मन शांत ठेव दमे तुझ्या आईला काय म्हणा आता ऐको दमे आता कसं करशील दमे तुझ्या आईला कोणीतरी किडनॅप केलंय ग काय चाललंय लागलं रे तिला लागलं रे कुठे कोण आहे कोण आहे कोण आहे पकडा पकडा त्याला अरे असं कसं ओळखायचं हा कोण आहे असं कसं ओळखणार पकडा पकडा हा हॅलो हा मॅडम भालेकरांचाच नंबर आहे ना हा मी प्रभाकर ढापणेंच्या घरनं बोलतोय हा नाही प्रभाकर ढापणे नाही त्यांच्या घरनं बोलतोय त्यांचे मिसेस तुमच्याकडे आलेले आहेत का नाही मी एबीसी एंटरप्राइजला फोन करून विचारून पाहिलं त्या काही तिथे नाही आहेत नाही गेले 3 दिवस झाले हो 36 तास होत आले त्यांचा काही तपासच लागत नाही म्हणून म्हटलं तुमच्याकडे आल्यात का पाहावं नाही का बर नाही केलं मी जवळजवळ 25-30 ठिकाणी फोन केलेत तुम्हाला काही त्यांचा तपास लागला तर प्लीज जरा ढापणेच्या घरी फक्त फोन कराल हा
हो हो प्लीज हा प्लीज प्लीज सर ओके थँक्यू पाहिली पाहिली काय वेलीनो ए भिकारी चल पुढे ओके सर कोण तुम्ही आज होय मला भिकाऱ्या म्हणतोस तो सेम भिकाऱ्यासारखा आवाज आला इलाज नाही त्याला प्रॅक्टिस केली आहे मी तेवढी काय समजतोस कोण स्वतःला एक तर माझे बायकोच ज्या घरात बायको नसते तो नवरा भिकारी भिकारी भिकारीच काय झालं माझ्या बायकोच कुठे माझी बायको मला काय माहिती तुला तिच्या सगळ्या मैत्रिणींचे फोन नंबर पत्ते फोटो दिले होते कुठे माझी बायको हे काय मी 25-30 ठिकाणी फोन केले मूर्ख आहेस का तू का एकाच वेळी 25 ठिकाणी कशी असेल माझी बायको अहो तसं नाही मग सगळीकडे चौकशी करून पाहिली कुठेही नाहीये तुमची बायको मी सुद्धा किती प्रयत्न करत होतो अरे म्हणजे तांब्या ठेवला होता उंबरठ्यावरती मोठं भांड ठेवलं की घरातली मोठी बाई लवकर येते म्हणतात अहो पण मी इतक्या ठिकाणी फोन केलाय 36 तास होत आले माझ्या तपास नाहीये माझं तरण्या भांडचं टाळक मला एवढंच सांगते की ज्या व्यक्तीचा 36 तास तपास लागत नाही ती व्यक्ती आता इथे नसणार ती स्वर्गातच तुम्हाला शोधत असणार माझी काय चूक आहे त्याच्या काय 36 तास होत आले माझ्या बायकोचा काही तपास नाही याचा अर्थ ती या भूतलावर जिवंत नसणार नाही ती मेलेली असणार आणि ती स्वतःहून मेलेली नसणार तिचा कुणीतरी खून करून टाकला असणार बरोबर आणि तिचा खून करणार ही एकच व्यक्ती असू शकते कोणती मला एक सांगा तुम्ही आबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटील हे नाव ऐकलंय हो ऐकलं ना कधी आता मूर्ख माणसा अहो तुम्ही आधी कधी ऐकलेस का तू नाही 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 आता ऐक आबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटील यस याच माणसाचं हे काम असणार बरोबर त्यानंच माझ्या बायकोला ठार मारला असणार आणि तिचा खून खून करून टाकणार तू सुपारी घेतोस ना सुपारी घेतोस ना उठ चल ये इकडे आता मी तुला सुपारी देतोय आबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटलाच्या बायकोला त्याच्या घरातून उचलला इथे आणायचं इथे या बेडवर ठेवायचं आणि अनेक प्रकारचे आयुध आणि शस्त्रास्त्र वापरून त्याचा त्याच्या बायकोचा खून करून टाकायचा उसको खलास कर देने का बस ही सुपारी मी तुला देतो आहे 130 रुपये किलो देतो काहीतरी काय 125 काहीतरी काय 99 रुपये फायनल अहो बावटपणा करू नका काहीतरी सुपारी घेणं हा माझ्या घरचा व्यवसाय आणि सुपारी म्हणजे मी अशा खुनाच्या वगैरे सुपाऱ्या घेत नाही कधी आणि मला सांगा तुमच्या बायकोला त्या आबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटलांनीच पळवली कशावरून पत्रामध्ये तसा काही उल्लेख नव्हता पत्रामध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं आम्हाला जे काही हवे ते आगामी चिठ्ठीत किंवा फोनवर कळवा हरामखोरांना काय हवंय तेही अजून कळलेलं नाही बघा 36 तास होत आले माझ्या बायकोचा पत्ता नाही तिला ज्यांनी पळून नेलाय ठार मारलाय त्यांचा पत्ता नाही त्यांची चिठ्ठी नाही फोन नाही माणूस नाही भोसडीच्यांना नक्की काय हवंय तेही कळत नाही घ्या वापरा एखादी कुऱ्हाड बिराड टाकद उसको मुंडका उडाते काय टाकदो मुंडका उडाते बाबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटलं भाऊ काहीतरी भाऊ सर त्या माणसाने तिला पळवलेली नाही तुमच्या बायकोला मग त्याच्या बायकोला आपण कशा करता मारायची नाहकच माझ्या बायकोला त्यांनी पळवली नसेल असं कशासाठी तुम्ही म्हणता नाहकच नाहकच म्हणता काय ठापणे काय करताय कुठे काय व्यायाम राहिला होता सकाळचा म्हणून थोडेसे हात पाय आणि दोरखंड कशाला आणला होता अरे बापरे ते दोरखंड साहेब मला मला जरा धुणं वाळत घालायचं होतं धुणं वाळत घालायला दोरखंड तुम्ही काय गोंडपाटाचे कपडे वापरता की काय बायकोच्या साड्या बघितल्या नाही साहेब तुम्ही अशा जड असतात रोज मीच धुतो ना म्हणून आणि आणि सुरा कुठे सुरा सुरा साहेब हा सुरा ना साहेब हा हा हे कशासाठी आणलं होता बरं हा नख नख कापायला आणलं होत नख कापायला तीक्ष्ण हत्यार ढापणे माझी टोपी हा इकडे या तुम्ही आधी इकडे मला जरा पाय दाखवा नको पाया वगैरे काही पडू नका त्यासाठी नको आहे ढापणे पाय दाखवा साहेब नको हे बघा साहेब ढापणे काय साहेब तुमचा एक पाय मोठा दिसतोय बघू हा दिसणारच दुसरा माग ठेवलाय ना म्हणून आता बघा दोन्ही कसे दिसतात आता बरोबर आहेत प्रमाण करतात नाही पण तरी एक पाय लहानच दिसतोय दिसणारच मी मगाशी एकाच पायाची नख कापली ना म्हणून प्रमाण करताय तुम्ही तुमचेच पाय बघू अरे छ बघू काय झालं अरे एक पाय गोल दिसतोय तुमचा गोलदांडे
दुसरा पाय मागे ठेवलाय म्हणून म्हणून हा गोल दिसतो. आता दुसरा ठेवा पहिल्याच्या पुढे आधीच. दुसरा ठेवा पहिल्याच्या पुढे आधीच. आधीच दुसरा ठेवा की पहिल्याच्या पाय पुढे? थापडे असं कसं करता? मला बोलू तरी द्या नाही तर तुम्ही करा तरी. मी कसं असं पायावर ठेवलं होतं तसा वर ठेवा? असं नाही साहेब, तुम्ही असं पाय नीट ठेवत नाही. मग हा करेक्ट. अरे बापरे, काय झालं? गोंधळ झाला. काय केलं तुम्ही? तुम्ही इन्स्पेक्टर आहात साहेब, हे काय केलं तुम्ही? आज काय तुमचा मूड दिसत नाही ऑफिसला जाण्याचा? नीट बघा, आज तुम्ही एका पायात बूट घातला आहे आणि दुसऱ्या पायात चप्पल घातली आहे साहेब. असं कसं झालं साहेब? हा ह्याला काय अर्थ आहे? आणि ठीक आहे, चप्पल बूट तर मी समजू शकतो साहेब, पण हे काय? एका मांडीत वेगळ्या रंगाची चड्डी, एका मांडीत वेगळ्या रंगाची चड्डी, असं कसं झालं? ढापणे, तो तुमचा पाय आहे, हा माझा पाय आहे. कळलं? नाही, गोंधळ करू नका ढापणे. या पुढे या. हे बघा, मी समजावून सांगतो. हा माझा डावा आणि हा माझा डावा. ढापणे परत गोंधळ करताय. हे बघा, आता हा माझा उजवा आणि हा माझाही उजवा असं ना. ढापणे परत गोंधळ करताय, नीट लक्षात ठेवा. हा बघा, हा माझा डावा आणि हा माझा डावा. तुम्हाला दोन्ही डावेच पाय आहेत का काय? ढापणे गोंधळ करू नका. आधीच तुम्ही एक गोंधळ करून ठेवलाय. काय केलं? स्वतःच्या बायकोला स्वतःच पळवता, स्वतःच चिठ्ठ्या लिहिता आणि आम्हाला फसवता. चिठ्ठी मी कशावरून लिहिली साहेब? गप्प बसा आणि चला, मी म्हणतोय तसं म्हण. डावा उजवा डावा, डावा उजवा डावा, उजवा डावा उजवा. साहेब माझा ऐका ना. डावा साहेब माझा ऐका. डावा साहेब. डावा ऐका ना माझ्या साहेब. हॅलो हॅलो हॅलो. नाही नाहीयेत, नाहीयेत. बरं, त्यांची पर्स कुठे आहे ती माहिती आहे का? पर्स नाही, नाही भाऊ, नाही नाही माहिती. घाटक घोटाळा. काय झालं? अहो, माझ्या बायकोला प्रेझेंट घेतलेली अंगठी त्यांच्या पर्स मध्ये राहिली. होय काय? आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. अहो, ते होऊन गेलंय. मग आता काय करायचं? जरा बघा ना. नाही नाही, तुम्ही नंतर या. माझा नाही नाही, असं काय करता? नाही ऐका, तुम्ही माझा नंतर या. तुम्ही माझा नंतर या. तुम्ही ऐका, मला सांगा, मी ओळखणार कशी ती? नाव आहे ना तिच्यावर माझ. बायकोवर? बायकोवर नाही, त्या अंगठीवर. अंगठीवर होय. बर, बसा, मी पाहतो. हा जरा बसा, बसा तुम्ही. अहो, पण ती मला एक कळत नाही, ती पर्स जी आहे ती तुमच्या बायकोची अंगठी त्याच्यात कशी काय? हो, काय झालं? अंगठी खरेदी करायला गेलो आणि मी आणि मॅडम गेलो, बरं का? आणि अंगठी खरेदी केली, राहिली ना मॅडम त्या पर्स मध्ये, झाला ना घोटाळा. होय काय? तर काय नाव काय तुमचं? नाव नाव आहे ना म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? वय नाही. आबासाहेब, बाळासाहेब चोरटे पाटील म्हणतात मला. आबासाहेब, बाबासाहेब चोरटे पाटील म्हणजे एबीसी एंटरप्राइजेस चे मालक तुम्ही? उषाताई कुठे? उषाताई कुठे? सागवाला. डावा उजवा डावा, डावा उजवा डा. कोण तुम्ही? ओ, काय पोटाचा त्रास आहे का? नो 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 नो. काय नाव काय तुमचं? आबासाहेब, बाळासाहेब चोरटे पाटील म्हणतात मला. आबासाहेब, बाळासाहेब चोरटे पाटील म्हणजे एबीसी एंटरप्राइजेस चे मालक तुम्ही? नो 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 नो, सूत्रधार, दि बॉस. सूत्रधार, दि बॉस. मग उषाताई कुठे? कुठे आहेत? कुठे आहेत? उषाताई कुठे सद्ग्रस्त? सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरात घुसलो, मला माफ करा. हो हो, असं काय करताय? अरे, हे तुमचंच घर नाही का सासरे बुवा? अरे खरंच की माझंच घर येते. हे बघा, हे बघा माझं माकड. हा, तू काय म्हणलास मला? तुमच्या घरातलीच माणसं आहेत आम्ही, नाही का सासरे बुवा? सासरे बुवा थोबाड फोडी मला सासरे बुवा म्हणत असतात. कोण आहे ती माणसं? कोण आहे? कोण आहे हा माणूस? हे बाबा, कोण आहे बाबा तू? असं कसं मग? घरातली माणसं बाहेर, बाहेरची नको ती माणसं घरात. कोण आहे हा माणूस? अरे अरे, हुक्या. इन्स्पेक्टर गोलदांडे. अरे कोण आहात? कोण तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? आणि माझ्या घरात घुसलात कुठे? आला कुठे ना माणूस? हा, कुठून आला? अच्छा, हा बर. हो का? आणि मग त्यानंतर? अच्छा, अरे असं आहे. हो,
काहीही कळलेलं नाहीये, नीट सांग परत एकदा. हो बोल. त्या कुठून त्या काय बोलणार, कुठून काय काम आहे तुझं इथं? मला तुमच्या बायकोची पर्स हवी होती. बस, काय सार्वजनिक मालमत्ता आहे का? आज बायकोची पर्स मागताय, उद्या कुठून आला हा माणूस? खिडकीतून, दारातून? हो हो, पॅन्ट घातली, चेन लावली, खिशात हात घातली. तुझा नाही नाही याला बोलणार होतो साहेब, हा नुसताच अभिनयाची मला धडेश देतोय, पण बोलत काहीच नाही ना. कुठे भेटला हा माणूस सांग ना? खिडकीतून. खिडकीतून आला? खिडकीतून का आलास खिडकीतून बाबा? बावळटपणा केल्याशिवाय तुला चैनच पडत नाही खरे, दार नव्हतं तुला यायला. बोल काय. अरे तुम्ही काहीच बोलायला तयार नाही, इथं माझी बायको घरामध्ये नाहीये, किती दिवस झाले मला त्रास होतोय, मी तिला शोधायला कोणी मला मदत करत नाहीये. मला जरा घरगुती कपडे देऊ दे, मग मी तुम्हाला दाखवतो. अरे अरे, बायको नसलेल्या घरामध्ये राहायचं म्हणजे किती त्रास होतो माहितीये तुम्हाला? कोण हे कळत नाही, तो कोण हे कळत नाही. अरे बापरे, मला जरा घरगुती कपड्यात येऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो. डावा डावा उजवा, डावा उजवा करून मला अत्यंत त्रास व्हायला लागलेला आहे. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, बघितलंस माझा फिर्यादी कसा नाजूक परिस्थितीतून चाललाय? बरं वाटलं, 430 आहे योगासन, फार बरं वाटत. कुठे भेटला रे हा वेडा? मला वाटलं हा हा उभा असेल तिथं, तू नाही हा पहिला वेडा. कुठे भेटला म्हणाला? हा ना, बोल माझ्याकडे नीट लक्ष. सुरू तुझ. हा, चड्डी, पॅन्ट, चेन, खिशात हात, आला कुठून कळलेलं नाही अजून काही. तोंडानं बोलणार बाबा काही बोलताय त्यांच्या? काय काय साहेब, काय चाललंय जरा तुम्ही काहीतरी आयडिया काढा साहेब. माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. तुमच्याकडे चेन आहे का? चेन? मगाशी पॅन्ट घातली होती ना, त्याला होती चेन. चेन म्हणजे किल्ली कुलूप असं काही आहे का? आहे ना, घरासाठी का? आहे ना, आहे ना, कुलूप दाराला आहे आणि त्याची किल्ली घरात आहे. पण देतो या इकडे, मला जरा शोधावं लागेल. काय मगाशी ना चष्मा पडला, ते डावा उजवा करत गेलो आपण ना, म्हणून इथं होती किल्ली कुठेतरी. चष्मा असताना तर जमला असतो. चष्मा नाही, काड्या नाही, बुबुळ. अरे बापरे, काय झालं? किल्ली केवढी मोठी दिसतीये. आवढापणे तुम्ही चष्मा नाही लावला म्हणून नाही काही. हे बघा, किल्लीच मोठी आहे. हे घ्या साहेब, किल्ली एकच आहे, हरवली की घर बदलावं लागेल. ओके, काय प्रॉब्लेम आहे? हे घ्या, घ्यायचे किल्ली इकडे. काय फसवत आहे? हे घ्या, लावून या. नाही आता नको, नंतरच बसू सगळे. कुलूप लावून या, कुलूप. काय करताय काय मला सांग. एक मिनिट, इथे बसत आपण. तुमच्या बायकोच्या काही वस्तू आहेत? काय वस्तू म्हणजे? म्हणजे बॅग? बॅग नाही. पिशवी? पिशवी नाहीये. पर्स? 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 पर्स आहे? पर्स आहे. अरे तुम्ही सगळे खिडकीतून काय येता? बाहेर न कुलूप लावल्यानंतर आत कसा येऊ? पर्स आहे, पण आता कुठे ठेवलं आठवणार नाही. माणूस कोण आहे मला समजायला तयार नाही, पण साहेब पर्स देतो मी. आठवला? साहेब यांना जरा मागे व्हायला सांगा ना. ए मागे? नाही मागेच आहेत ते, लांब व्हायला सांगा. ए लांब मागे. हा गुड. कस जमत? अरे काय झालं? अरे अरे बापरे, काय झालं? नाही नाही नाही, इथे पर्स नाही म्हणून ओरडलो. अरे इथे पर्स होते ना, उकराव. इथे पर्स होते की नाही? पर्स कुठे? पर्स तू कार्ड दिलं होतं. गोलमाल गोलमाल. तीस तीस कुठे? पर्स कुठे सांगतो. हा हा सुरू तुझ. पॅन्ट, हा दोन्ही, नाडी, लेंगा, खिशात हात. अच्छा, आणि काय? सिगरेट, दारू, कांठ्या. काय बोलतोय? सांग ना कुठे आहे ती पर्स, कुठे? सांग ना. अरे पर्स कुठे सांगशील का? नाही काय सांगू तुम्हाला. पर्स आहे ना त्या निघा. माझा पाहिजे माहितो. पर्स सांगतो म्हणतो मला सांगतोय. पर्स कुठे? सांगणार पर्स कुठे? असं काय? अरे कशाला फेकता? मला दोनच मिळतात दीड वर्षात. असं काय करताय? असं काय करताय? मुद्दाम फेकला त्या ती पर्स त्या पायजम्याच्या खिशातच आहे. असं काय करताय? काढा काढा पर्स, पर्स काढा, पर्स काढा, पर्स पर्स घ्या. असं काय?
दरवाजाला खुलू पे आणि दरवाजा उघडा म्हणतात. थांबा का, दार वाजते, कोणीतरी आलं. तुम्ही एक काम करा, कोणीतरी येते, तुम्ही दोघे वर जा, पटकन परत द्या ना. नाही, तुम्ही झालं होतं, लवकर वरती जा. आणि काय बोलायचं नाही, शांतपणे वरती जायचं. तूही वरती जा रे. मी थांबतो की? नाही नाही, जा लवकर, मी थांबतो. जा म्हटलं ना, चल वरती जा. आणि त्या माणसाकडे जरा लक्ष द्या. ओके मिस्टर ढापणे, आधी चड्डी द्या माझी. मिस्टर ढापणे आज चला. आधी चड्डी द्या माझी. मिस्टर ढापणे आज चला. आधी चड्डी द्या माझी. मिस्टर ढापणे आज चला. घरच्या माणसांचा वास येतोय साहेब. सोडा साहेब, सोडा विस्की. ओ पप्पा, तुम्ही आतमध्ये? हो, ये ना बाळी. मग घराला बाहेर कुलूप आहे. ये ना, काय करणार बाळा. अग, कुलूप लावलं ग या माकडानं. माणसानं कुलूप लावलं असं म्हणायचं आहे. चुकून माकड आलं तोंडात. ये तू. अरे या या, डमियाने आपली डमी आणि डमी. अरे डमी आली आपली. आपली म्हणजे मी बाप आहे तिचा म्हणून. या या, हा बरं वाटतंय ना, बरं वाटतंय ना. हा मार लागला ना. कसे आहेत आता डॉक्टर? डॉक्टर कसे काय आहेत म्हणजे असं म्हणाले. तब्येत कशी आहे? बरी आहे पप्पा. आई आई कुठे? आई आई तोच विचार करतोय ना मी. हळू हळू मरेल ती मुलगी प्रेमानं. तोच विचार करतोय ना आम्ही. पण आई कुठे असेल हो वॉचमन काका? मी वॉचमन नाहीये. ओरडू नको, परत मरेल ती. असं काय करतोय? मी वॉचमन नाहीये. बोल बोल. आई आई येईल, काळजी करू नकोस. अग शोधतात ना ते आईला, त्यांच्या आईला त्यांच्या परीनं म्हणजे पोलीस म्हणून. हा तू मला सांग, थंडी वाजते का? पाऊस पडतोय का? उकडतय का? उकडतय ना. हो जरा हवा हवा पंखा लावू. बोंबलेला आहे का इथं काही? घ्या काहीतरी पेपर घ्या. हा घ्या ती फाईल घ्या इकडे. काय मागे मागे काय येतो? पर्स कुठे सांगा ना. अरे कसल्याली पर्स? संगीत हवा हवा. अरे काय केलं तुम्ही? म्हणजे सगळे गुन्हेगार विखुरले ना. आता कोण कुठे होते कसं कळणार मला? नका ओरडू नका. सगळे गुन्हेगार आम्ही शोधून देतो. तुम्ही मेडल लावून फिरा इथे इथे. आणि पण ओरडू नका तुम्ही. सगळे गुन्हेगार आम्ही शोधतो साहेब. हे घ्या साहेब. साहेब साहेब, हा माणूस कोण आहे? मला तर निगेटिव्हच दिसते. साहेब फोटो इकडे आहे. हा माणूस कोण आहे? हसतो हसतो भुरटा चोर. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून हा इकडच्या आपू तिकडे करतो. आणि एक जेंटलमन बायकांना याने नाद्याला लावलंय. आणि याच्यातून बायकाही सुटलेले नाही आहेत. सांगताय म्हणजे तुम्ही ओळखता का याला? मी ओळखता म्हणजे मी याला सांगायला सांगायला. तुम्ही पण ओळखता का? चांगला चांगला सांगा 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 प्लीज. मेडल नाही तर निदान 5000 तरी त्याच्या डोक्यावर 5000 बक्षीस आहे. हो सांगा ना सांगा प्लीज. थांब काय इन्स्पेक्टर आहात का भिकारी आहात? थांब चालले प्रयत्न तेच चालले. मला सांगा इन्स्पेक्टर आडनाव काय? गोलदांडे. बघा याचं आडनाव गोलदांडे. एक पोलीस एक चोर दिवार. मी माझं आडनाव सांगतो. मी याचं विचारतोय. याचं खरं नाव पोलिसांनाही कळलेलं नाहीये. पण 5000 बक्षीस आहे याच्यावरती. साधारण 4 फूट 5 इंच बरोबर बरोबर. पोलीस शोधतायत त्या व्यक्तीला. माणसाचं नाव तू याला कुठे बघितलंय? तुमच्या घरात. करेक्ट, मी सुद्धा घरामध्येच बघितलंय. देव नाही, देव नाही. याचं नाव देव नाही, याचं नाव दानवे. दानवे दानव्या रे दानव्या. याला बरोबर पकडले मी. आता आता तपासला आता क्लिअर होणार. उक्या चलो पोलिसांना फोन लावा. पोलिसांना फोन लावा. पोलिसांना फोन लावा. पोलिसांना हा पोलिसांना फोन लावा. पोलिसांना फोन लावा. एक मिनिट. पोलिसांना पोलिसांना फोन लावा. पोलिसांना फोन लावा. पोलिसांना फोन लावा.
लावा पोलिसांना फोन लावा. साहेब ओरडू नका. ओरडू नका ना, मराल तुम्ही. प्रेमान प्रेमान गप बसा ना तिच्या आईला. लवकर कुणीतरी आधीच आलाय. तुम्ही एक काम करा, सगळे वर जा. चला चला चला. नाही परत परत वर जा. आणि मिस्टर ढापणे तुम्ही हिला घेऊन आज जा. चला पटकन. आणि मिस्टर ढापणे एक मिनिट, मी बोलवल्याशिवाय परत येऊ नका. बोलवलं तरी येणार नाही. चला चला आज चला पटकन चला. तुम्ही बोलवल्याशिवाय येऊ नका. आईला सिक्युरिटी टाईट करूनच चौकशी करायला पाहिजे. बरोबर ओळखले मी. अरे हा हा डोळा आहे ना, हा डोळा याने दिसत नसलं तर या डोळ्याने मला सगळं दिसत. हा डोळा माणसाचा नाही आहे, कावळ्याचा डोळा आहे. कावळ्याचा आहे बघ, चार ओर से मुझे दिखता है. आता मेराच तू साधा सुद्धा माणूस नाही आहे. मी एका फटक्यात दोन तुकडे करतो बर्फाचे. टोच्यानं चोच्या साहेब या. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. या हे आपलं जनरल वॉर्ड हा साहेब. म्हणजे कोणाला आलं की घ्यायचं बोल रे. कशासाठी आला होता इथं? ते माझ्या हात बायकोची पर्स आहे. माझ्या बायकोची पर्स तुझ्याकडे आलीच कशी? अरे माझ्या पहिल्या पगारातून मी त्या बायकोला घेऊन दिली साहेब. आणि हा माणूस माझ्या बायकोची पर्स घेऊन जातो. आणि ही अशी पर्स कुठे? पर्स कुठे? पर्स कुठे? हा तुझ्याकडे दिली काय त्यानं? अरे साहेब माझ्या बायकोला माझ्या पहिल्या पगारातून ही पर्स मी घेऊन दिली. आणि हा माणूस माझ्या बायकोची पर्स मला देत नाहीये. आता बघ काय रे पर्स काय चाल. दे ना माझ्याकडे पर्स. सारखी सारखी पर्स काढून घेतली तर मी तुमच्याशी काय बोलणार मला सांगा. आणि एक गोष्ट लक्षात मेला असतो. आता पर्स कुठे? पर्स कुठे सांग. सांग पर्स कुठे? पर्स कुठे? अच्छा अशी 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 पळवापळी करतो साहेब. मेडल हवंय ना तुम्हाला? जरा विचारा ना. बोल कुठे तुषार ढापणे? बोल कुठे तुषार ढापणे? ते मी विचारलंय, तुम्ही दुसरं काहीतरी विचारा. कशासाठी आला होतास तू? करेक्ट. कशासाठी आला होतास तू इथं? करेक्ट. आला होतास कशासाठी तू इथं? साहेब साहेब व्याकरण चालवण्यापेक्षा डोकं चालवा ना. त्याला बाकी आलाच की नाही तू इथं? आलाच की नाही तू इथं? सांगतोय सांगतोय तू. ऐका रे ऐका. आलो तू की नाही? भेटलो होतो की नाही? म्हणून मी इथे आलो होतो. कळलं? म्हणून तो आला होता. कळलं? नाही कळलं? मला कळलं. फक्त आई बहीण आई बहीण करतो. जा बाबा जा. कळलं मला. जा आनंदाने जा. तोंडावर ऍक्ट करून गेला तुम्हाला तो. जाऊ द्या. ओ साहेब दरवाजाला कुलूप लावलाय कोणीतरी बाहेरून. किल्ली या साहेबांकडे. ए टावच्या किल्ली दे रे. कोण आहेस बाबा तू? बोल सगळं खरं बोल. सगळं खरं काय ते बोल. बुट्स मारी ना? म्हणजे नाही हे बुट्स आहे ना बाटलीच बुट्स. बोल खरं बोल. खरं बोल नाही तर बाटली सकट बुट्स मारी. नाही सांगतो ना. मी पेन नेला आलो होतो. पेन? कसलं पेन? साधं पेन नाही साहेब. ते ट्रायलचं पेन आहे. ट्रायल?
म्हणजे त्याच्यात शाई ऐवजी अफू भरली अफू उठाय ते पेन आहे ना दे दे काय ते माझं कामाचं पेन आहे कामाला क्लॉक देईन तुला राहू दे ना याच्यात अफू आहे अफू खाऊन बघ रे हे पेन माझ्या बायकोच्या पर्स मध्ये आलेच कसं काय झालं त्या दिवशी मी इकडचा माल तिकडे करत असताना माझ्या माग इन्स्पेक्टर प्रकाश भालेकर लागले आणि म्हणून मी बस स्टॉपवर उभ्या असणाऱ्या उषा ढापण्यांच्या पर्स मध्ये ते पेन टाकलं आणि ते न्यायला सारखं सारखं इथे येतोय उषा कुठे माझी उषा कुठे मला माहिती चौकीत घेऊन जाते ऐका मला माहित नाही काय हवंय तुला जा ना कुठेतरी तू बैल म्हणतो घरला आता कुठं घरला जातो जेवणच जा बायको हरवली आम्ही काय माणूस काय करावं उषा उषा कुठेस ग तू उषा डमू डमे ये 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 बस 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 नाही ना तुला झोप लागत आहे बाथरूम मध्ये कुठे झोपतात का बस इथे इथे आराम कर हा येईल ना तुझी आई असं आपल्याला सोडून जाणार नाही ती आराम कर दुखतंय ना फार दुखतंय उषा उषा कुठे गेलीस ग तू उषा उषा ये ग या घराला मला तुझी खूप गरज आहे ग मला माझ्या चुका कळल्यात ग तू ये ग ये असं करू नकोस ग मला तुझी आवश्यकता आहे माझ्यासाठी नको येऊस पण आपल्या डमीसाठी तरी ये बघ बघ आपली डमी ते बघ बघ डमी तिला लागलं ग इथे इथे म्हणजे इथे इथे लागलं तिला बघ ते बघ लागलं उषा उषा डमे उषा डमे डमे मम्मा डमे काय झालं पप्पा पप्पा मम्मा आली कोण पप्पा मम्मा आली इकडे कोण कोण मम्मा आली बघा मम्मा 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 आई कुठे गेली होतीस तू आई साहेब तुम्ही नाही मी साहेब नाही मी तुझा सर्वंट सर्वंट साहेब नाही मी अहो माझे साहेब तू कधीपासून झाला तिचा साहेब अहो तुमचा चष्मा बाहेर पडला होता तो आणून देतोय अरे मग साहेब कोण हा तुझा साहेब आहे हो हा इथे कसा हा इथे कसा काय भानगड आहे सांगते तुमच्या संशयी स्वभावाचा पाडा मी साहेबांच्या समोर वाचला म्हणता रेझिग्नेशनच देते पण साहेबच म्हणाले तुमचं टॅलेंट कशा पाय वाया घालवताय तुमच्या मनातला संशय दूर करून तुमचं रिलेशनशिप पुन्हा घट व्हावं म्हणून आम्ही दोघांनी मिळून प्लॅनिंग केलं तुम्ही प्लॅनिंग तुम्ही हा म्हणजे मी आणि माझ्या बायकोनी म्हणजे उषाताईंना किडनॅप केल्या अशी खोटी खोटी चिठ्ठी मिळाली दिली बघा पाठवून बर का ढापणे या गोष्टीचा तुम्हाला लय तरास सहन करावा लागला आय एम सॉरी आय एम सॉरी मी तुमची खूप आभारी आभार कसले त्यात तुम्ही राहत होता आमच्या घरात पर तुमचं समद लक्ष ह्याच घरात तुम्हाला कसं काय कळलं अहो कसं कळलं म्हणजे यांचं फोन ऐकलं की मी फोन तानुबाई काय सोनूबाई काय सोनूबाई अरे सोनूबाई सर का माझं नाव सोनूबाई अरे ते सोनूबाई अरे ऐकलत का ते फोन सगळे तुझे होते ऐकलत का ते सोनूबाई तानुबाई ते सगळे फोन यांचे होते कोणते देऊ काय तीन उषा उषा डापणे येतो बरं का मी टेक केअर हो यंग बॉय टेक केअर येत चला आमच्या घरी पण मी असतानाच उषा शेवटी सासरे बुवा मूर्ख ठरले म्हणायचे सासरे बुवा होय सासूबाई सासूबाई अहो हा कोण कुठला मेळा मला चक्क सासूबाई म्हणतोय मी सांगतो ना हा आपल्या डमीचा डमीने लग्न केलं की काय लग्न केलं नाही पण लग्न करायचा विचार कोणाचा तुझा अरे कोण कुठला तू तुझं नाव सुद्धा ठाऊक नाही अरे नाव सांगतो की मी उत्कर्ष प्रसन्न हाते राहणार रत्नागिरी व्यवसाय सुपारी हा म्हणजे सुपारीवाला बकूचा कोण तू आईला बकूला ओळखत काय तुम्ही बकू आत्ते माझी सख्खी मी भाचा आहे तिचा ऐकलं का आपल्या सुपारीवाला बकूचा भाचा हो का ऐकलंस का आपल्या सुपारीवाला कोण कोणाला काय माहिती काय ते अरे किती मोठा झालाय आता लग्नाला आलाय तुम्ही गप्पा बसा बर हा तू इथं कशासाठी आलायस
आता लग्नाला आलाय. तुम्ही गप्प बसा. बर तू इथं काय करतोयस? आता लग्नाला आलाय. नेला काय? माझा फार मोठा व्यवसाय आहे, गोलमाल नावाचा ऑफिस आहे. त्या ऑफिस द्वारे तुमच्या घरात मी आलो होतो. किरकोळ काम होत, तुमचा खून करायचा होता. काय काय केलंस तू? उत्कर्ष खून करायचा? मी आपण होऊन नव्हतो आलो. मला कुणी बोलवलं की मी येतो? कुणी बोलावलं? खरा खरा सांग. मला यांनी बोलवलं होतं. अरे काय का? अरे पण हिचा खून करायची आयडिया तुझीच ना. उत्कर्ष तू धमे धमे पोलिसांना फोन कर. पोलीस पोलीस धमे धमे मी तुझा हाय. धमे पोलीस. उषा मी तुझा हाय. धमे पोलीस. इन्स्पेक्टर गोलदांडे. मिस्टर ढापणे एक गुड न्यूज आहे. अरे बापरे कशाला आला? अरे मिस्टर ढापणे खूप अच्छा. ओके. अरे मिस्टर ढापणे त्रास होतो ना त्यांना? बसा ना. असं काय करतोस तू? एका जागेवर उभे रा दोघही. नाही म्हणजे दोघे वेगवेगळे आपापल्या जागेवर उभे रा. ओके ओके. मिस्टर ढापणे गुड न्यूज काय ते? 5000 रुपयांचं बक्षीस मिळालं. अभिनंदन तुम्हाला. अभिनंदन अभिनंदन. दुसरी गुड न्यूज काय ते? माझं मेडल फिक्स झालं. अभिनंदन. थँक यू. तुमचं मेडल कशाबद्दल फिक्स झालं? उषाताई ढापणेंचा खरा खुनी सापडलाय. कोण? आबासाहेब बाबासाहेब चोरटे पाटील.